हेलो हेलो, ये तो आवाज पटेल आवाज ये तो का कपिल राउत, चला या लवकर, चला ये तो आवाज। चला विक्रम, सानिका, सोनाली, मदनी, किरण, चला या लवकर, चला चला। तर आपण बघा, आज जे आहे तर भारताची आर्थिक पाहणी, या आपण नेमकं काय बघतोय रे बाबा? तर या जे आहे याच्यामध्ये बघा, अर्थशास्त्र या रिलेटेड जेवढंही जो काय चालू घडामोडी विचारले जाऊ शकतात त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामध्ये आर्थिक पाहणी अहवाल असेल, किंवा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल असेल, किंवा एफडीआयची आकडेवारी असेल, किंवा परकीय व्यापाराच्या रिलेटेड आकडेवारी असेल, किंवा बँकिंग रिलेटेड असेल, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघतोय। ओके, त्याच्या अगोदर कालच्या सेशनमध्ये आपण काही जे काय सांगितलंय तुम्हाला, ओके, तर बघा ही जी आकडेवारी आहे काल आपण इथपर्यंत बघितलेलं आहे, कुठपर्यंत रे ह्या गोष्टी आपण काल बघितलेल्या आहेत, या टॉपिक पर्यंत आपण काल बघितलेलं आहे, इथपर्यंत बघितलेलं आहे। भारताचा परकीय व्यापार यावर एक प्रश्न असतो, म्हणजे असतोच, ओके, एक प्रश्न भारताच्या परकीय व्यापारावर असतो। अगदी शांत आहे का? ज्यांना खरंच बघा कंबाईन किंवा राज्यसभेचा अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होतो। कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा असेल किंवा राज्यसभा असेल, या परीक्षामध्ये नक्कीच याचा फायदा होतो। प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी याचा फायदा निश्चिंत होतो। बघा परकीय व्यापाराची जी काय आहे, परकीय व्यापार जो आहे या आपण काल सांगितलंय तुम्हाला, वस्तुगटानुसार किंवा मग खरे वैयक्तिक वस्तूनुसार पेट्रोलियम ऑइल लुब्रिकंट जे आहेत ते 26.4% आहेत, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आहेत, त्यानंतर गोल्ड सिल्वर आणि केमिकल्स, असा हा क्रम आहे। पहिले तीन तरी किमान माहिती पाहिजे। सेम इथं पण इंधन, भांडवली वस्तू आणि कृषी व संलग्न वस्तू या आपण सर्वाधिक आयात करतो, आणि निर्यातीमध्ये म्हणलात तर काय रे बाबा, उत्पादित वस्तूंचं प्रमाण सर्वाधिक आहे। मॅन्युफॅक्चरिंग गुड जे आहेत जवळजवळ 70%च्या जवळजवळ आहे, 67.8% म्हणजे 68% आहे। नंतर त्यानंतर पीओएलचा नंबर लागतो, नंतर कृषी आणि संलग्न वस्तू। पण ॲक्च्युली जर एक इंडिव्हिज्युअल वस्तू जर म्हणलं, वैयक्तिक वस्तू जर म्हणलं, तर खडे दागिने 9.3% येते, त्यानंतर 8% यंत्रसामग्री, आणि त्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ मेटल्स हे येईल 6%। जनरली या ठिकाणी जे आहे निर्यात, जे आहे निर्यातीमध्ये काय विचारतात रे जास्त करून, तर यांचं एकत्रीकरण करून विचारतात की अभियांत्रिकी वस्तू कोणत्या आहेत, म्हणजे अभियांत्रिकी वस्तू ज्या आहेत, मग यंत्रसामग्री, वाहतूक साहित्याने धातूंचं उत्पादन जे आहे, तर मग याचं याला एकूणात आपण काय म्हणतो, तर अभियांत्रिकी वस्तू। आणि अभियांत्रिकी वस्तूंचं प्रमाण जे आहे ते 9.4% आहे। कधीची आकडेवारी आहे सगळी? 21-22 22-23 अर्थसंकल्पामध्ये, आता करे कुठल्या 22-23 अर्थसंकल्पामध्ये हे 21-22 आकडेवारी आहे। तुम्ही म्हणाल सर मग 23-24 आकडेवारी आली नाही का? कारण कसं असतं, एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा बजेट असतो, बघा बजेट ह्या दोन मध्ये फरक लक्षात घ्या, हे बजेट आहे आणि ही आर्थिक पाहणी आहे। तर आर्थिक पाहणी जी असते, समजा आता हे 2024 चालू आहे, उदाहरण धरू आपण 2024, तर बजेटचं करे इकॉनॉमिकल वर्ष जो आहे तो असतो 24-25 असतो, 2024 आणि 25 असते।
आणि त्याच वर्षीची जर आर्थिक पाहणी म्हणलात तर एक महाग असते 2023-24 असते असं असते. ओके, पण आता हे आलंच नाही या वर्षी. एक रिव्ह त्यांनी 74 पेजेस काय केलेले रे इथं पब्लिश केलेले आहे. त्यांनी त्यात स्पष्ट मेन्शन केले, दोन टॉपिक दिले त्यामध्ये, मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलेला आहे. तर आता हे बजेट अंतरिम आलेलं आहे. इथं कोणता आलाय? अंतरिम बजेट आलेलं आहे. पण हे आलेलं नसल्यामुळं आपण मागच्या वर्षीचं बजेट नाही, या वर्षीचं बजेट आणि मागच्या वर्षीचं जे काय बजेट कोणतं होतं रे 2023-24 होतं, आणि इथं आलेलं जे सर्वे आहे ते 2022-23 असणार. बरोबर ना रे? 2023 मध्ये आलेलं. आणि ह्यानुसार आपण ही सगळी आकडेवारी बघतोय. का रे बाबा? कारण इथं न आल्यामुळं या 22-23 आर्थिक पाहणी अहवालानुसार या गोष्टी आपण या ठिकाणी बघतोय. ओके, हे पहिले लक्षात घ्या की या 22-23 नुसार आपण आकडेवारी सगळी बघतोय. मी कोणाचे कमेंट जनरली बघत नाही सध्या. कुणाल पाटील नक्की तुम्हाला देईल मेन्सचे पॅटर्न एमसीक्यू असणार का? डिस्क्रिप्टिव्ह 25 पासून डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, ते पण राज्यसभेसाठी. असो, मी शेवटी सगळ्यांच्या कमेंट बघतो, आत्ता काही बघत नाही. ऍक्च्युली तीनदा तीनदा हे बघणं प्रत्येकाचा वेळ जातो मित्रांनो. ओके, तर मला पहिलं शिकवू द्या प्रॉपरली आणि त्यानंतर मग ते कमेंट्स वगैरे बघूया. चला, तर मग ही असं असणार आहे की आर्थिक पाणी हे एक वर्ष मागं असतो वर्ष. ओके, मग आता ही येणार नाही म्हणजे याचा अर्थ आपला ही आकडेवारीच 2024 परीक्षेमध्ये याचाच वापर करावा लागणार आहे. 2024 जे काही प्री होतील किंवा मेन्स होतील तर वापर जो आहे तर मग कुठला करणार? 22-23 आकडेवारीचा आपला अभ्यास करावा लागणार आहे. आपण तेच बघतोय मग. ओके, हा, त्यानंतर नेक्स्ट बघा आता परकीय व्यापाराची जी काय दिशा म्हणजे काय, कोणकोणत्या देशाला आपण सर्वाधिक आयात आणि निर्यात करतो. जर आयातीमध्ये म्हणला तर आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका. पहिले चार लक्षात ठेवा की हे करे कोणकोणत्या वस्तू करे देशांच्या गटाला. देशाचा गट म्हणजे करे आशिया एक खंड आहे, मग युरोप खंड, नंतर अमेरिका आणि आफ्रिका खंड, यांना आपण करे या सिक्वेन्स आपण आयात इथून सगळ्यात जास्त करतो. म्हणजे सगळ्यात जास्त आयात आपण आशियाकडूनच करतो, निर्यातही आशियालाच करतो. हे लक्षात घ्या, आशिया, युरोप, अमेरिका, आणि इथं आशिया, अमेरिका आहे आणि युरोप आहे. ओके, हे हा तो बदल लक्षात ठेवा इथं कशामध्ये, निर्यातीमध्ये. ओके, आता इथं वैयक्तिक देशामध्ये याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात, हे असेल किंवा हे असेल. ओके, मी बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. आता आयातीमध्ये जे आहे तर सर्वाधिक आयात जे आहे म्हणजे कोणाकडून आपण जास्त आयात करतोय, तर चीनकडून सर्वात जास्त आयात करतोय. जवळजवळ एकूण आयातीमध्ये 15.4% प्रमाण कोणाचं आहे? तर चीनचं आहे. त्यानंतर UAE आहे, नंतर अमेरिका आहे, नंतर सौदी अरेबिया आहे. पहिले चार लक्षात राहतील, चीन, UAE, USA, सौदी अरेबिया. आणि जर वैयक्तिक बघा निर्यात जर म्हणलात, निर्यात हे आयात आहे, निर्यात आपण म्हणजे आपल्या जे काही वस्तू आहेत त्यांना विक्री जे करतोय आपण, तर ते अमेरिकेला सर्वाधिक आपल्या वस्तू निर्यात होतात. त्यानंतर मग करे UAE, त्यानंतर नेदरलँड. हे तीन लक्षात ठेवा, अमेरिका, UAE, नेदरलँड हे आहे. हा, मग आता भारतातून निर्यात करणाऱ्या राज्यांचा क्रम म्हणजे सर्वाधिक कोणतं राज्य निर्यात करतंय, सगळ्यात जास्त कोणतं करणार रे सध्या? बरोबर ना? गुजरात 30.1%, त्यानंतर महाराष्ट्र 17.3%, त्यानंतर तमिळनाडू 8.3%, आणि त्यानंतर कर्नाटका 6.1%, अँड त्यानंतर उत्तर प्रदेश. मग पहिला काय गुजरात, दुसरा महाराष्ट्र, तिसरा तमिळनाडू, चौथा कर्नाटका, यांचाही सिक्वेन्स लक्षात ठेवा. याच्यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून माहिती पाहिजे आपल्याला. ही 21-22 आकडेवारी आहे, हीही 21-22 आकडेवारी आहे. जनरली ह्याच बजेट कोणता आहे रे बघा, बजेट कोणता आहे, सॉरी अर्थसंकल्प कोणता आहे, 2022-23 अर्थसंकल्पामध्ये 21-22 आकडेवारी असते. लक्षात घ्या, हे 22-23 अर्थसंकल्प आहे. आता जे मी इथं सांगितलंय हे 22-23 अर्थसंकल्प आहे, याच्यामध्ये आकडेवारी कधी असते रे? 21-22 आकडेवारी असते. लक्षात घ्या ते. ओके, चला नेक्स्ट बघा. आता हे पण आपण बघितलंय काल, पण रॅपिड फायर बघून घेऊया. तर व्यापारात कधी एक वन लाइनर प्रश्न विचारलं, सर्वात जास्त आयात आपण कोणत्या वस्तूची करतो? हे सगळं वस्तूच चालू आहे. कोणतं? पेट्रोलियम ऑइल लुब्रिकेंट्स 26.4%, 21-22 मधला आहे सगळ्या आकडेवारी. ओके, सर्वाधिक निर्यात अभियांत्रिकी वस्तूची करतो आपण, 19.4% आहे. सर्वाधिक आयात आशिया आशियान गटाकडून करतो आपण, देश म्हणला तर चीन कडून सर्वाधिक आयात आपण करतो, 15.4%, इथं 63.8%. हे लक्षात ठेवा बरं का, हे विचारतात पहिले पहिले. ओके,
सर्वाधिक कारण अभियांत्रिकी वस्तूवर विचारलेला आहे प्रश्न, पर्सेंटेज पण विचारलाय, म्हणजे अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवायचं, जवळजवळ करे 19 पॉईंट म्हणजे 20-19 या दरम्यान तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालते, 19 ते 21 च्या दरम्यान असेल बाबा, या मागच्या 2-4 वर्षामध्ये तो त्या दरम्यान आहे, मग फिक्स सर तेच विचारतात का, मग सर मग 20-21 विचारलं तर, अरे त्या दरम्यान उत्तर द्यायचं असते, तेवढं क्लोज पर्याय देणार नाही, सगळं तेवढं जर क्लोज पर्याय दिलं तर कोणालाही उत्तर येणार नाही, अगदी मागची आकडेवारी विचारली तर ते कोणाला येणार नाही, त्यामुळे ते अजिबात आपण घाबरायचं नाही अशा ठिकाणी। बघा प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर प्रत्येकालाच माहिती असते असं नाही, आणि प्रत्येक वर्षाची आकडेवारी प्रत्येकाला फिक्स माहिती असते असं नाही, तर मग ते कशा पद्धतीनं लक्षात ठेवावं हे खूप महत्वाचं आहे, मग या दृष्टिकोनातून लक्षात ठेवलात तर ते लक्षात राहणं सोपं जाईल। सर्वाधिक निर्यात आशिया आसियान कडूनच, ओके आपण निर्यात करतो सर्वाधिक, आणि युएसएला निर्यात सर्वाधिक करतो आपण, 17.8% निर्यात, एकूण निर्यात जी आपण भारत करतो वस्तू ते सर्वात जास्त अमेरिकेला 17.8% आपण करतोय। सर्वाधिक सेवांची म्हणलात तर आयात व्यवसाय सेवांची करतो आपण, निर्यात सॉफ्टवेअर सेवांची करतो, सॉफ्टवेअर मध्ये आपण बाप आहेत हिंजेवडी। त्यानंतर सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश, व्यापारी भागीदार अमेरिका आहे, पूर्वी 20-21 मध्ये चीन होता हे लक्षात घ्या, आता याच्यावर विचारू शकतात, म्हणजे सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणजे काय रे, म्हणजे आयात आणि निर्यात दोन्ही मिळून सर्वाधिक व्यापार कोणाशी करतो आपण, समजा 50 रुपयाचा आयात करतोय आणि 60 रुपयाचा निर्यात, म्हणजे 110 रुपयाचा व्यापार यांच्याशी करतोय आपण अमेरिकेशी, उदाहरण धरा रे, आणि चीनशी 50 रुपयाची आयात 50 रुपयाची निर्यात म्हणजे काय रे 100 रुपयाची, म्हणजे 110 रुपयाची अमेरिकेकडून, म्हणजे याचा अर्थ अमेरिकेकडून आपण काय करतो रे, आयात कमी करतो निर्यात जास्त करतो, म्हणून अमेरिकेकडून आपला फायदा होतो, व्यापार शेष होतो, व्यापार शेष म्हणजे काय रे आयात कमी निर्यात जास्त, म्हणजे याचा अर्थ आपण 50 रुपये काय रे 50 रुपयाच्या वस्तू आपण विकत घेतो तर आपण 60 रुपयाच्या वस्तू त्यांना विकतो, म्हणजे हे 60 रुपयाची निर्यात करतो 50 रुपयाची आयात करतो, म्हणजे किमान 10 रुपये आपल्याला बेनिफिट होते अमेरिकेकडून युएसएकडून, तसं उलट होतंय कोणाकडून, चायनाकडून 60 रुपयाच्या वस्तू घेतो आपण 50 रुपये त्यांना देतो, -10 रुपये, कळलं का, म्हणजे याला जर हे प्लस असेल याला व्यापार शेष म्हणतात आणि मायनस असेल तर त्याला व्यापार तूट म्हणतात, ओके, आणि हे आयात हे निर्यात याला व्यापार शेष व्यापार तूट, आणि एकूण व्यापारामध्ये आपला व्यापार शेष जे आहे फक्त 2 वर्षात निर्माण झाले 72-73 अजून कोणतं रे 76-77 अशा 2 वर्षामध्ये आपला व्यापार शेष प्राप्त झालेला आहे, व्यापार शेष प्राप्त झालेला आहे। प्लीज आता काहीच विचारू नका, या पुस्तकात हे आहे ते आहे टेलिग्राम चॅनलवर टाकून द्या माझ्या, तुम्हाला काही असेल तर तुम्हाला नाही रिप्लाय दिला तर मला विचारा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो मी, तुम्ही टेलिग्रामवर टाका आपल्या 89-75-87-35-22 हे सब्जेक्टला सोडून काही असेल तर बिंदास टाका। बघा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश सध्या कोण आहे, अमेरिका आहे, आणि अमेरिकेकडून आपला काय होतो रे व्यापार शेष प्राप्त होतो। बघा आर्थिक गटानुसार सर्वाधिक निर्यात OECDला होते, आता कमी कमी होत चाललेलं आहे, जरी जरी एकूणात जास्त असलं तरी त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे। सर्वाधिक व्यापार शेष अमेरिकेकडून होतो $32.8 बिलियन कोणाकडून, अमेरिकेकडनं, तर सर्वाधिक व्यापार तूट चीन कडून होते -73.3 बिलियन डॉलरची व्यापार तूट झालेली आहे, ओके, आणि सर्वाधिक निर्यात करणारे राज्य तेच आहेत गुजरात महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक वगैरे, ओके। आता इथून आपण बघूया, चला बघा व्यापार करे सेवांचा परकीय व्यापार, इथपर्यंत आपण काल बघितलं होतं म्हणून आपण पार्ट टू इथून सुरू आहे आपला, बरोबर ना रे, मग आता बघा 21-22 मध्ये $254.4 बिलियन सेवांचा निर्यात करण्यात आली, आयात किती केली रे 146, म्हणजे आपण 146 बिलियन डॉलर केला, आपण छोट्या क्वेश्चन मधून 146 रुपये आपण काय केलं रे 146 रुपये आपले खर्च झाले आणि आपला 254 रुपये आले, मी भाजी विकत घेतलोय 146 रुपयाची, मी भाजी विकलोय 250 रुपयाची, म्हणजे मला बेनिफिट झाला की नाही रे, अय म्हणजे मला जवळजवळ 100 रुपयाचा फायदा झालेला आहे या ठिकाणी, म्हणजे सेवांच्या व्यापारातून भारताला फायदा होतो, म्हणजे व्यापार शेष प्राप्त होतो, पण वस्तूच्या व्यापारातून एवढी तूट निर्माण होते की सेवांच्या व्यापारातून निर्माण झालेला जो काही शेष आहे व्यापार शेष
तो जरी समजा इकडे वापरला तरी भागत नाही आपलं, मग आपला कर्ज घ्यावा लागतं. खरं आहे का नाही सांगू आपण सगळं, म्हणजे डिटेल इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये आपण हे सगळं डिटेल बघत असतो, पण आता इथं कसं आहे की आपण सगळं करंट आकडेवारी बघतोय, म्हणून तुम्हाला काही गोष्टीला लिमिटेशन्स येतात. आपला सगळं संपवायचं आहे आज. ओके, सगळे जेवण बिवण करून आलात ना रे? मी केलेलं नाही अजून, मी जेवण केलं तर मग ते दुसऱ्याच ठिकाणी, बरोबर ना रे, पचवण्यास, म्हणून मग मी खाल्लेलं नाही. तुमच्या मनावर आहे, पण न खाता आलात तर बेटरच आहे. आणि ज्याची मेस आहे त्याने टिफिन घेऊन येत जात जा, बरोबर. भारताचा सॉफ्टवेअर बघा, आता कार्य सेवांची निर्यात करण्यात आली, त्यात सेवा बघा, सॉफ्टवेअर सेवा आपण सर्वाधिक निर्यात करतो. आपण सॉफ्टवेअर कार्य 48% आणि त्यानंतर व्यवसाय सेवा 23% आणि वाहतूक सेवा 13%. भारताचा सॉफ्टवेअर निर्यातीसाठी मोठा ग्राहक अमेरिकेचा आहे बघा. आणि सेवांची आयात जर म्हणलात म्हणजे याचा अर्थ निर्यात आपण काय करतो रे, सॉफ्टवेअर सेवा आणि व्यवसाय सेवा दुसऱ्या क्रमांकाला. आणि सेवांची आयात म्हणलात तर व्यवसाय सेवा आणि त्यानंतर वाहतूक सेवा नंतर प्रवास सेवा, पण हे महत्वाचं आहे सॉफ्टवेअर सेवा वगैरे. ओके, बघा जागतिक सेवा निर्यातीमध्ये भारताचा वाटा 4.1% म्हणजे याचा अर्थ जवळजवळ सातवा क्रमांक आहे, असू द्या तेवढं काही नाही. बघा हे महत्वाचं आहे, बघा महत्वाचं लक्षात ठेवा. भारताचे सर्वात मोठे परकीय व्यापारातले भागीदार देश 21-22 मध्ये बघा, म्हणजे आयात निर्यात दोन्ही मिळून कोण असणार आहे सध्या? पहिला कोण आहे? आताच बघितलं आपण अमेरिका आहे. आयात निर्यात मिळून सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोण आहे? अमेरिका आहे. आणि दुसरा कोणता असणार आहे 2021 मध्ये कंटिन्यू? हा चायनाच होता. चीन आहे, त्यानंतर मग UAE आहे, नंतर सौदी अरेबिया. म्हणजे सर्वाधिक आयात निर्यात मिळून सर्वाधिक व्यापार आपण कोणाशी करतो? तर अमेरिका, दुसरा चीन, तिसरा UAE. हे पहिले तीन तर लक्षात पाहिजे. म्हणजे सर्वाधिक आयात कोणाकडून करतो? चीन कडून. सर्वाधिक निर्यात कोणाकडून करतो? आपण अमेरिकेला. पण जर आयात आणि निर्यात हे दोन्ही मिळून सर्वाधिक व्यापार कोणाशी करतोय तर मग लक्षात ठेवा अमेरिका, चीन आणि UAE. हे 11.5% आहे आणि हे 11.2% आहे, जास्त फरक नाही. UAE 7%, सौदी अरेबिया 4%. ओके, हे लक्षात ठेवा. बघा 13-14 पूर्वी UAE सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता तेलामुळं, त्यानंतर चीन बनला आणि आता अमेरिका आहे. 13-14 पूर्वी UAE होता आणि आज कोण आहे रे? अमेरिका आहे. 21-22 मध्ये व्यापार शेअर सर्वाधिक अमेरिकेकडून, तर व्यापार तोट चीन कडून निर्माण झालेले आहे. किती आहे ते पण लक्षात ठेवू शकता, तुमच्या मनावर आहे. आणि व्यापार शेष पण सांगितलंय मी. फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बी असते, FII. फॉरेन करे FDI काय असतं रे? एखाद्या प्लांट अँड मशिनरीज मध्ये गुंतवणूक असते. आणि त्या उद्योगात, भारताच्या एखाद्या उद्योगामध्ये समजा FDI इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर त्या ठिकाणी काय त्या उद्योगामध्ये प्लांट अँड मशिनरी स्थापन करू शकते किंवा शाखा स्थापन करू शकते, त्याची मालकी निर्माण होते त्या कार्य इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याची. मग शेअर्समध्ये गुंतवणूक करत असेल तर 10% केले पाहिजे मिनिमम. ओके, पण FIIचं तसं नाही, ते मालकी, त्यांच्या मालकीचा तो उद्योग होत नाही. इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल तर ते काय असते, शेअर्स अँड डिव्हेंचर्स मध्ये ते काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. ओके, म्हणून FDI आलं तर देशामध्ये रोजगार पण वाढतो. FDI म्हणजे काय रे? बाहेरचा एखादा व्यक्ती काय करतो, परदेशामधला मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये काय करतो, फॉरेन आहे ना, पैसा गुंतवतो. यामुळे काय होईल, रोजगार वाढतो. त्या नुसतं हे येत नाही, त्यांनी आणलेलं करे एखादं, त्यांनी एखादं काहीतरी नवीन इथं येऊन प्रोजेक्ट टाकला तर त्यांचा बुद्धीचा वापर पण आपला कळतो काय आहे ते. बौद्धिक जे काय इंटेलेक्च्युअल गोष्टी आहेत त्या पण कळतात, गुंतवणूक वाढते, रोजगार वाढतो, देशाचं उत्पन्न वाढते. या सगळ्या गोष्टी FDI मुळे होतात ना. चला तर बघा आता 22-23 मध्ये हे कोटी रुपयामध्ये आहेत आणि हे दशलक्ष डॉलर्स मध्ये आहेत, एवढाच फरक आहे. 367,435 कोटी रुपये आणि हे दशलक्ष डॉलर मधला तर 43,034 दशलक्ष डॉलर्स. आणि एप्रिल 2000 ते जून 2023 पर्यंत म्हणलात, जवळजवळ मला वाटते आत्ताच्या बजेटमध्ये पण दिलेलं आहे, जवळजवळ दुप्पट झालेलं आहे, बरोबर ना रे, 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. बघा कार्य 6,45,508 दशलक्ष डॉलर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे 2000 ते जून 2023 मध्ये, म्हणजे या 23 वर्षाच्या कालावधीमध्ये. ओके, बघूया आपण आता 22-23 मध्ये. आता हे सर हे मग याची कसं आली सर 22-23 आकडा? तर हे वेगळा आहे का? ही काय इकॉनॉमिक सर्वे मधला आकडेवारी नाही. ओके,
हे एफडीआयची आकडेवारी आहे. ओके, हे एफडीआयची आकडेवारी आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. हे आपण जे काय आहे तर त्या त्या मंत्रालयाच्या वेबसाईटवरनं ही माहिती घेतलेली आहे आणि एक्झॅक्ट आहे, त्यामुळे काही घाबरू नका. ओके, एप्रिल ते मार्चमध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणाऱ्या देशांचा जर क्रम बघितला तर सिंगापूर आहे पहिला, दुसरा मॉरिशस आहे, तिसरा अमेरिका आहे, चौथा यूएई आहे. ओके, चौथा यूएई आहे. बघा, म्हणजे एप्रिल ते मार्च मध्ये 2022-23 मध्ये, एप्रिल ते मार्च जनरली असते किंवा मग जून पर्यंत असते, तर 22-23 मध्ये सर्वाधिक म्हणजे एका वर्षातच म्हणला तर सिंगापूर कडून जास्त गुंतवणूक येते. एफडीआय गुंतवणूक करणाऱ्या देशांचा क्रम सर्वाधिक एफडीआय कुठून येते, मग सिंगापूर, दुसरा मॉरिशस, तिसरा अमेरिका. पहिले तीन तर लक्षात ठेवा किमान. आता बघा, जर एप्रिल 2000 ते जून 2023 पर्यंत म्हणलं, या 23 वर्षाच्या कालावधीमध्ये एफडीआय गुंतवणूक म्हणलात, त्यांनी सरळ सरळ टेबल दिलेलं आहे बघा. ओके, वाटलंच तर तुम्हाला टाका म्हणलं तर मी टाकतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. ओके, जी काय एफडीआय इन्व्हेस्टमेंटची जी काय आकडेवारी गव्हर्नमेंटची आहे 22-23 ची, सर तुम्हाला पाठवलं ना मी, तुम्ही पाठवून द्या आपल्या टेलिग्रामवर वगैरे. ओके, तर ते गव्हर्नमेंटचीच आकडेवारी आहे, तुम्ही काय 2-4 पेजेस असतात, त्याचे काय असं काय जास्त खूप डीप नसते. एप्रिल 2000 ते जून 2023 मध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणाऱ्या देशांचा क्रम म्हणलात तर बघा, म्हणजे याचा अर्थ 23 वर्षात सर्वाधिक एफडीआय कोणाकडून आलेलं आहे, तर मॉरिशसकडून आलेलं आहे. मॉरिशस 25.54%, म्हणजे जवळजवळ खरे 25-26% दरम्यान मॉरिशसकडून, म्हणजे 25% लक्षात ठेवा नॉर्मली. त्यानंतर बघा, दुसरा सिंगापूर आहे 23%, त्यानंतर खरे अमेरिका आहे डायरेक्ट 9.5%, म्हणजे याचा अर्थ मॉरिशस, सिंगापूर, त्यानंतर खरे अमेरिका, नंतर नेदरलँड. बघा कधीपासून, जर तुम्हाला 2000 ते 2023 पर्यंत विचारलं तर, आणि जर 22-23 ची आकडेवारी विचारली तर मात्र सिंगापूर, मॉरिशस आणि अमेरिका एकाच वर्षाची विचारली, तर मागच्या 23 वर्षात आकडेवारी विचारली तर ही सांगायची. पहिले चार तर लक्षात ठेवा लागणार. आणि बघा, 2000 ते 2023 म्हणजे एकाच वर्षामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये एफडीआय आलेली आहे, तर बघा सर्वाधिक कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये आलेली आहे, दुसरा सेवा क्षेत्रामध्ये आलेली आहे, तिसरा व्यापार, चौथा ड्रग्स आणि औषधं, आणि पाचवा ऑटोमोबाईल. म्हणजे एका वर्षात विचारलं तर कोणत्या क्षेत्रात एफडीआय जास्त आली, कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये. कोणत्या देशातून सर्वाधिक आली एका वर्षात म्हणला तर 22-23 मध्ये, सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका. इथं कम्प्युटर सॉफ्टवेअर, सेवा क्षेत्र, व्यापार. आणि 2000 ते 2023 या 23 वर्षाच्या कालावधीत जर विचारलं, खरे मॉरिशस, सिंगापूर आणि यूएसए. बघा आता 2000 ते जून 2023 म्हणजे 23 वर्षाच्या कालावधीमध्ये, 23 इयर्स, 23 वर्षाच्या कालावधीमध्ये एफडीआय कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक आलेले, सेवा क्षेत्र. महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. 16.00 म्हणजे 16% लक्षात ठेवा. आणि 14.5% जो वर कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये आलेले आहे, त्यानंतर व्यापार, नंतर दूरसंचार, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके, नंतर ऑटोमोबाईल्स. म्हणजे 23 वर्षात म्हणलं तर 2000 ते 2023 इतक्या कालावधीत जर विचारलं तर असा एफडीआय फ्लो आहे. आणि 22 ते मार्च 2023 मध्ये सर्वाधिक एफडीआय. पूर्वी काय म्हणायचं रे, ते आरबीआयचे जे काय प्रादेशिक विभाग असायचे ते मार्च 19 पर्यंत आकडेवारी काढलेले आहे, बरोबर. पण त्याच्यानंतर मात्र काढलेली नाही आकडेवारी. म्हणून मग आपण एफडीआय आकर्षित करणारे राज्य कोणते आहेत, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते, त्याचा क्रम काय. पहिला कोण आहे रे, महाराष्ट्र आहे. आपण आहे भाई, एफडीआय जास्त आकर्षित करणारा महाराष्ट्र आहे पहिला, विकसित होत रे आपण. दुसरा कर्नाटक आहे, आणि तिसरा दिल्ली आहे. सध्याची अवस्था सोडली तर खरं तर महाराष्ट्र प्रगत आहे, फक्त काही गोष्टी बिघडलेल्या आहेत. गुजरात, आणि चौथा पाचवा हरियाणा, बाकी आपलं काय देणं घेणं नाही. ओके, पहिला काय रे, महाराष्ट्र. फक्त सामान्याचा फायदा झाला पाहिजे कुठेही, तुमचा आमचा. महाराष्ट्र, दुसरा कर्नाटक, तिसरा दिल्ली, चौथा गुजरात, आणि पाचवा हरियाणा, असा क्रम आहे. एफडीआय कोण जास्त आकर्षित करते, महाराष्ट्र, दुसरा कर्नाटका, तिसरा दिल्ली, चौथा कोण रे, गुजरात, आणि पाचवा हरियाणा, हे लक्षात ठेवा. ओके, चलो समोर. आता आपण पब्लिक फायनान्स टॉपिक बघूया. पब्लिक फायनान्स, चला. काय परकीय व्यापारामध्ये काही तुम्हाला अडचण? हा, दोन देश तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतात, बरोबर आहे.
ओके चला चला बघा महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 22-23 22-23 नुसार बघू आपण हे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार आहे. मग याच्यावर एक 2017 प्रश्न विचारलाय की नाही काढून बघा. 2017 करे प्रीला याच्यावर प्रश्न आलेला आहे. क्रम विचारलाय की नाही मी काय विचारतोय याच्यावर विचारलाय की नाही मग आपला माहिती पाहिजे. बघा आता 22-23 बजेटरी इस्टिमेट मध्ये महसुली कर महसुलाचा हिस्सा सर्वाधिक आहे. महसुली जमेत कोणाचा आहे? कर. म्हणजे याचा अर्थ महसुली जमेमध्ये दुसरं काय येतं? मग माहिती आहे ना रे महसुली जमेमध्ये काय काय येतं रे? कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न. सगळ्यात महत्वाचा स्रोत जो आहे ते कर उत्पन्न आहे. आणि करेत्तर उत्पन्नामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. दंड येते, कर्ज कर्ज येत नाही, कर्जावरला व्याज येतो, व्याजाचं उत्पन्न हे महसुलीमध्ये येते. आणि काय रे मुद्दलीच्या गोष्टी असतील तर ते भांडवलीमध्ये येतात. म्हणजे कसं सर? जर भारताचा जर महसुली बघितलात नेपाळला जर मी समजा काय 1,000 कोटी रुपये दिले असतील तर ते भांडवली खर्च होतो. आणि नेपाळला पुढच्या वर्षी जर त्या 1,000 कोटीवर मला जर समजा 100 कोटी रुपये व्याज दिलं तर ते भांडवली जमा होते. म्हणजे व्याज उत्पन्न भांडवलीमधून. समजा अमेरिकेकडून मी 1,000 कोटी रुपये काय घेतला असेल, कर्ज घेतला असेल तर ते भांडवली जमा होते. आणि ते 1,000 रुपये अमेरिकेकडून घेतले त्याला व्याज जर 100 कोटी रुपये व्याज लागला असेल तर 100 कोटी व्याज मला कुठून खर्च करावं लागेल? कारण द्यावं लागेल ना आता. मग ते महसुलीमधून. म्हणजे व्याजाचा खर्च असेल तर महसुलीमधून, व्याजाची जमा असेल तर महसुली जमेमध्ये. म्हणजे याचा अर्थ मुद्दल असेल, रक्कम असेल, कर्ज असेल तर ते भांडवलीमध्ये. जमा असेल, खर्च असेल, द्यायचा असेल खर्च होतील, घ्यायचं असतील भांडवली जमे होतील. असं आलं. पण कर महसुलामध्ये काय काय येते? मग कराचे उत्पन्न सगळे, कार्य अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष कर, सगळे कराचे उत्पन्न फक्त महसुली जमेत असतात, भांडवली जमेमध्ये नसतात. दंड, चलनी नाण्यातून निर्माण होणारा पैसा. म्हणजे 1,000 रुपयाची नोट छापायला मला काय 1,000 रुपये लागतात का रे? नाही ना. म्हणजे चलनी नाण्यातून निर्माण होणारा पैसा म्हणजे काय? 1,000 रुपयाची नोट निर्माण करण्यासाठी मला 10 रुपये खर्च आला असेल किंवा 100 रुपये खर्च आला असेल, उर्वरित रक्कम काय? चलनी नाण्यातून मिळालेला नफा. कळलं का? अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मेन लेक्चर मध्ये बघता येते म्हणजे अडचणी येतात बऱ्याच गोष्टी सांगायला. ओके, भांडवलीमध्ये काय येते रे? भांडवलीमध्ये काय काय येते? निर्गुंतवणूक, सार्वजनिक लेखे, कर्ज. ओके, असं असो. बघा स्वतःचा कर महसुलात सर्वाधिक उत्पन्न कोणाचं आहे? महाराष्ट्राचा आहे. स्वतःच्या कर महसुलामध्ये सर्वाधिक उत्पन्न कोणाचं असेल तर महाराष्ट्राचं आहे. मग आपल्या आपल्या कर महसुलामध्ये कायचं जास्त उत्पन्न आहे? ते म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर, एस जी एस टी. असं म्हणा काय म्हणायचं म्हणा. ओके, म्हणजे काय रे 1,29,900 कोटी रुपये आपल्याला कशातून मिळतात? राज्य वस्तू व सेवा करातून मिळतात. पहिले आकडेवारी फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. 46.7% जो 50%च्या जवळजवळ आपल्याला करे जीएसटीतून मिळतो, एस जी एस टीतून. दुसरं मग विक्री व व्यापार इत्यादीवरला कर, त्यानंतर मुद्रांक व नोंदणी फी, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क, नंतर विजेवरील कर. हा क्रम लक्षात ठेवा बरं का. प्रश्न विचारलेला आहे, राज्य वस्तू व सेवा कर, विक्री व व्यापार कर, मुद्रांक व नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क, विजेवरील कर व शुल्क. दॅट्स इट. आणि भारतात एकूण कर महसुलात महाराष्ट्राचा स्वतःचा कर महसुलात सर्वाधिक हिस्सा आहे, 83.3%. सर्वाधिक एसजीएसटीतून उत्पन्न कर महाराष्ट्राला मिळते. एसजीएसटी बघा, कारण याच्यावर पण आकडेवारीवर प्रश्न विचारलाय राज्यसेवा मेन्सला किती मिळतात एसजीएसटीतून. आला की नाही रे प्रश्न? सुधारित अर्थसंकल्पीय अंदाज लक्षात ठेवला तरी चालते. हे 1,19,900 आताच बघितलं आपण, 1,19,900 कोटी रुपये. चला आता वित्तीय निर्देशांक कोणकोणते आहेत बघा. हे बऱ्याच जणांना कळतंय कळत नाही, ज्यांनी अगदी नवीन आहेत त्यांना कळणार नाही मित्रांनो. बरोबर, मी आता हे आकडेवारी बघतोय तर थोडं वाचून आलात तर सगळ्यांना कळलं असतं. ओके, त्यात मग तुम्ही म्हणाल महसुली जमा म्हणजे काय सर, महसुली तूट म्हणजे काय, जे काय जे रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय असतात सर, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय सर,
खर्च ओके किंवा मग काय रिव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय तूट म्हणजे डेफिसिट ओके हे सगळं तेच सेम तसंच प्रायमरी डेफिसिट आहे हे ओके. आता बघा महसुली जमा एकूण जमेची टक्केवारी काय रे हा फक्त कोणतंही एक लक्षात ठेवायला चालते 81.4% जवळजवळ 80% जवळजवळ असं लक्षात ठेवायचं का रे महसुली जमा एकूण जमेची जर टक्केवारी बघितली आताच बघितलं आपण का रे जवळजवळ काय रे 81.4% आहे. महसुली खर्च बघा आता जमा महसुली जमा किती आहे रे म्हणजे याचा अर्थ 81.4 रुपये काय येतात महसुलीतून जमा होतात आणि महसुली खर्च किती होते रे 86.3%. मग याचा अर्थ हे मायनस आहे की नाही रे म्हणजे महसुली खर्च हा महसुली जमेपेक्षा अधिक आहे बरोबर का चूक बरोबर आहे बघा ना तुम्ही तुमच्या डोळ्याला दिसतंय ना बेटा. आता बघा महसुली तूट म्हणून तूट निर्माण होणार की नाही रे निर्माण होणार 0.7% तूट आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात तूट कमी आहे 0.7% आहे रिव्हेन्यू डेफिसिट महाराष्ट्रामध्ये 0.7% आहे. बघा महसुली जमा 81.4% आहे तर महसुली खर्च 86.3% आहे. महसुली खर्च काय होतो रे सगळ्यात जास्त नागरी प्रशासनावरला खर्च जास्त होतो तुमच्या आमच्या पगारीवरला खर्च होतो सर आम्ही अजून नोकरीलाच नाही मयावर नाहीच लगाऊ लग जाएंगे ज्यानं ज्यानं प्रामाणिक मेहनत करेल तो नक्की लागेल असं काही नसते कोणी 10 वर्ष अभ्यास करतो कोणी 5 वर्ष अभ्यास करतो सर कोणी 2 वर्ष अभ्यास केलाय सर मनात जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे मला व्हायचंय मी होणारच जिद्द पाहिजे आणि जर ज्या दिवशी ठरवलं तुम्ही की मी जे वाचतोय ते मला लक्षात ठेवायचंच आहे आणि मी ते पाठ कर काय पाठ करत बसणार नाही मी समजून येणार आहे आणि मला कधी विचारा ते येईलच हा कॉन्फिडन्स मनामध्ये पाहिजे जिद्द पाहिजे बाकी काही लागत नाही रे. आणि ज्याच्याकडे सुविधा खूप आहेत ना त्याला शिकण्याची इच्छा आहे मला सांगा रे बरो एमपीएससी कोण करतो रे अंबानीचा पोरगा करतो अरे ज्याला जाणीव आहे ज्याला गरिबीची जाणीव आहे अशा व्यक्ती करतो काहीतरी जाणीव पाहिजे ना आतून उगच काहीतरी चार करे आज मोटिवेशनल दोनाचे काय दोघा लोकांचे करे लेक्चर बघितले काय त्याच्यानं होत नाही आतून पेटला पाहिजे तेव्हा आई वडिलांची काय मेहनत आपली गरिबी हे जर दूर करायची असेल आपल्याला खरंच या दुनियेमध्ये येऊन काही कमवायचं असेल गृहिणी असेल तर अरे माझा नवरा असा म्हणतोय मला सासू अशी म्हणते आणि मी एवढं शिक्षण घेऊन माझं काय खरं आहे मला काहीतरी बनायचं आहे निश्चिंत बनवू शकता कुठेही असलात कानाकोपऱ्यात बघा हे सरस्वती जर तुम्ही त्या सरस्वतीचा सन्मान केलात विद्येचा सन्मान केलात मागं कधी पण येणार नाही मित्रांनो. अरे काही नाही झालं जर तुम्ही एक अधिकारी नाही झालात तर तुमचं नॉलेज वाया जात नाही मित्रांनो कोणत्या नाही कोणत्या रूपाने असो महसुली खर्च बघा 86.3% आपण हेच बघू ना 22-23 जे काय बजेटरी जे काय अंदाज आहेत ओके बघा महसुली तूट 0.7% भांडवली जमा बघा आता भांडवली जमा म्हणजे काय सगळं कर्जातून जमा होत असं काय आहे की त्यात काय ते उत्पन्न आहे का ते कर्जातून जमा होत आहे एकूण जमेची टक्केवारी यांची 18.6% आहे दोन्ही मिळूनच होते ना रे 100% बरोबर ना खरं आहे का बघा ना तुम्ही असो बघा आता करे दोनच असतात की अर्थसंकल्पाचं भांडवली जमा म्हणजे आपली एकूण अर्थसंकल्पीय सॉरी आपलं एकूण जमा काय रे एकूण जमा बरोबर काय महसूल जमा अधिक भांडवली जमा ए बरोबर ना खर्च भांडवली खर्च अधिक महसुली खर्च म्हणजे एकूण खर्च आहे बघू आपण आता चला बघा रे बाबा आता भांडवली खर्च किती आहे रे 13.7% खर्च आहे भांडवली खर्च पण भांडवली जमा अधिक आहे म्हणजे भांडवली जमा अधिक आहे खर्च कमी आहे म्हणजे याचा अर्थ काय इथं तूट येईल का भांडवली तूट कुठे आहे सर दिसत नाही ना सर अरे बाबा तूट म्हणजे काय जमेपेक्षा खर्च अधिक असेल तर तूट निर्माण होते ना मग इथं काय रे तुटीचा काय प्रश्न आहे का नाही तूट निर्माण होणार नाही कॅपिटल डेफिसिट सांगा सर अरे नाहीच ना कसं राहील कर्जाचंच प्रमाण एवढा आहे असो म्हणजे याचा अर्थ आपली जमा जास्त आहे भांडवली जमा जास्त आहे खर्च कमी आहे. त्यानंतर बघा राजकोषीय तूट म्हणजे राज्याची बघा राजकोषीय तूट हे राज्याच्या जीडीपीशी प्रमाण जर बघितलात 2.5% आहे आणि खूप चांगलं आहे मित्रांनो अंदाज आहे जर बघा हे जर 2021 मध्ये जर ऍक्च्युअल आकडेवारी आहे ही जर बघितलात तरी देखील 2.7% म्हणजे खूप चांगलं आहे की 8-9 पासून आपण बघतोय की राजकोषीय तूट जे FRBM ऍक्ट 2003 आहे त्याचा इम्प्लिमेंट करे अंमलबजावणी जे आहे ते 5 जुलै 2004 झालेली आहे 8-9 पर्यंत आपला महसुली तूट शून्यावर आणायची होती
आणि राजकोषीय तूट 3% कमी करायची होती, अजूनही साध्य झालेलं नाही. आता 24-25 बजेटमध्ये आपण 5.1% करे फिस्कल डेफिसिट कमी करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे, किंवा आपलं बजेटरी करे अंदाज आहे 5.1% केंद्राचं म्हणतोय. पण महाराष्ट्र त्या ठिकाणी चांगला आहे. महाराष्ट्राचं जे काय राजकोषीय तूट आहे, फिस्कल डेफिसिट आहे, ती 2.5% आहे, आणि प्राथमिक तूट जी आहे ती 1.2% आहे, आणि व्याज जे आहे ती मात्र 11.6%. बघा, तुम्हाला जर समजा असा प्रश्न आला मित्रांनो, मी सांगतोय बघा, आता एक लक्षात ठेवा, ज्यांना खरंच कोणाला लक्षात राहतंय न राहत मला ही माहिती नाही, पण जर लक्षात ठेवायचं असेल आणि कुठल्याही वर्षाचं तुम्हाला विचारलं, एक प्रश्न सोडून बघा तुम्ही स्वतः, एक आपल्या 21 प्रश्नसंचामध्ये जाऊन जेवढे तुटीवर प्रश्न विचारले ते डायरेक्ट कोणत्याही वर्षाचा असो असं सोडून बघा. मग काय असतं बघा, पहिलं राजकोषीय तूट जे आहे ती सर्वाधिक असते, दुसरं त्याच्यानंतर कोणती असते रे, महसुली तूट असते जास्त, याच्या करे म्हणजे सर्वाधिक एक नंबरला हे असते तूट, दुसरा नंबर हे, म्हणजे याच्यापेक्षा आता हे आपण काय उतरता क्रम बघतोय. ओके, मग त्याच्यानंतर कोणता असणार रे, प्राथमिक तूट. ओके बघा, आता बघा इथंच बघितलं बघा ना तुम्ही, काय रे 2.5% आहे, हे किती आहे महसुली तूट, किती आहे रे 0.7%, किती आहे 0.7%. ओके, आणि ही किती आहे 1.2% प्रायमरी डेफिसिट. ओके, हे इथं आढळते असं कुठं, महाराष्ट्रामध्ये. आणि भारतात जर बघितलात तर काय रे, भारतात आणि तुम्हाला महाराष्ट्राची जनरली रेअरमध्ये केसमध्ये एखाद्या वेळेस विचारतात, पण हे सगळे कुठं विचारतात रे, भारताचं विचारतात, भारतामध्ये हे जास्त असते पहिलं, त्याच्यानंतर मग काय रे याच्यापेक्षा हा थोडंसं कमी असतो, आणि हे सगळ्यात कमी असते प्राथमिक तूट. ओके, हे लक्षात ठेवा, सर्वात जास्त राजकोषीय तूट आहे. आत्तापर्यंत हायेस्ट म्हणलात आय थिंक 2021 9.च्या समथिंग गेलेली आहे, त्याच्यानंतर कमी 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 होत गेलेली आहे, बरोबर ना रे, कोविडमध्ये. म्हणूनच आपण काय रे सुब्रमण्यम यांनी सांगितलं होतं बघा, कसं आपली जी काय कोविडच्या अगोदर आपण वर होतो, मग कोविडमध्ये असं खाली आलो आपण, पुन्हा अचानक वर आलो, म्हणजे इथं जास्त कालावधी आपली अर्थव्यवस्था थांबली नाही, म्हणून आपलं व्ही आकाराचं जे काय अर्थव्यवस्था तयार झाली हे तेच आहे, म्हणजे कोविडमध्ये आपण खाली आलो होतो पुन्हा वर गेलो, लगेच व्ही आकाराची अर्थव्यवस्था तयार झाली असं म्हणतात, बरोबर ना. आणि जर पुन्हा अजून खाली आलो पुन्हा वर गेलो तर डब्ल्यू तयार होईल, बरोबर ना. आणि जर समजा अरे वर होतो खाली आलो आणि खाली जास्त वेळ थांबलो आपण, म्हणजे याचा अर्थ जास्त का अधोगतीमध्ये थांबलो आणि पुन्हा वर आलो तर यू तयार होईल अर्थव्यवस्थेचं, बरोबर ना. हे सोपं असते रे, काय अवघड नसते. चला बघा, महाराष्ट्र राज्यानं एकत्रित वित्तीय सुधारणेसंदर्भात महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम 2006 याचे पालन केल्याने राजकोषीय तुटीचं GDP प्रमाण 15व्या वित्त आयोगानं निश्चित केल्या मर्यादेत आहे, लक्षात ठेवा. 15 वित्त आयोगानं जे सांगितलंय जेवढं तुम्ही राजकोषीय तूट ठेवायला पाहिजे राज्यानं तेवढं ठेवलेली आहे. बघा 2021 मध्ये राजकोषीय तुटीचं स्थूल राज्य उत्पन्नाचे प्रमाण 15 वित्त आयोगानुसार निश्चित केली मर्यादा. 15 वित्त आयोगानं सांगितलं होतं की राज्यानं प्रत्येक राज्यानं 2021 मध्ये 4.5% ठेवायला पाहिजे, पण ऍक्च्युली आपली किती आहे 2.7, म्हणजे कमी आहे, यांनी सांगितल्यापेक्षा आपलं कमी आहे. 4% ठेवा म्हणलं 21-22 मध्ये, आपलं 2.9% आहे. आणि इथं 22-23 मध्ये काय सांगितलं होतं रे 15 वित्त आयोगानं, किमान किती केलं पाहिजे 3.5% कमी करा राज्यांना निर्देश दिले होते, तर त्याच्यापेक्षा आपलं कमी आहे, म्हणजे खरे 15व्या वित्त आयोगानं सांगितलेल्या निर्देशापेक्षा आपली तूट जी आहे राजकोषीय तूट कमी आहे, अशी वाक्य टाकतात. ओके, याच्यावर वाक्य विचारू शकतात, ते तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, आणि 15 वित्त आयोगानं शिफारशीनुसार राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधीतील केंद्र व राज्याच्या हिश्श्याचं प्रमाण 75 आहे. आणि याच्यावरच प्रश्न आलाय बघा तुमचा 12 वित्त आयोगावर पण, आणि 12 वित्त आयोगाला पण तेच आहे 75-25 होता, बरोबर ना सर. 30 एप्रिलला तोच विचारलाय ना 12 वित्त आयोगाच्या आपत्ती व्यवस्थापन, ए विचारलाय की नाही रे, या 75-25 वर विचारलाय की नाही, ते पण 12 वित्त आयोगावर विचारलं होतं. आता 15 विचारू शकतात, 14 विचारू शकतात, 13 विचारू शकतात, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ते विचारतात, सचिव कोण आहेत ते विचारतील, बरोबर ना. काय विचारतील सांगता येणार नाही ना, ना? चला
हा पाचवा राज्य वित्त आयोग स्थापना 2018 झालेली आहे. संदर्भ कालावधी 16 डिसेंबर 2020 ते मार्च 2025 पर्यंत आहे. उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत शिफारसी करण्याच्या उद्देशाने, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला किती रुपये करे, म्हणजे ग्रामीण आणि शहरीला किती रुपये काय केले पाहिजे, ट्रान्सफर केले पाहिजे, या संबंधित शिफारशी सुचवण्यासाठी राज्य वित्त आयोग म्हणजे 73वी 74वी घटना दुरुस्ती अंतर्गत हे कार्य हा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, राज्यपाल स्थापन करतात. आता कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रातला टॉपिक बघूया, त्यामध्ये काय काय आहेत. ओके, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राबाबत देशातील अन्नधान्य उत्पादन 22-23 मध्ये 25 मे 2023 नुसार बघा, अन्नधान्य उत्पादन 330 लक्षात ठेवा मिलियन टन. आणि अन्नधान्य उत्पादनाचा क्रम म्हणला तर तांदूळ सर्वाधिक आहे, त्यानंतर गहू आहे, नंतर भरड धान्य आहेत, ओके, नंतर मका आहे. डाळीचं उत्पादन बघा, एक वेळेस प्रश्न विचारला होता पण नॉर्मली एवढंच लक्षात ठेवा, पहिले तीन काय ते, ओके, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार विचारतात बरं का, याच्यावर एक प्रश्न विचारला 13-14 आणि 14-15 आणि 15-16 असं तिन्ही वर्षी सलग प्रश्न आहे यावर. ओके, आता रिसेंटली विचारला नाही पण विचारू शकतात. राज्यातील निव्वळ पेरणी क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 54% आहे महाराष्ट्रामध्ये. अरे महाराष्ट्र राज्यामधलं तुम्ही मेन्सला पण बघा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था म्हणून दिलेली आहे. आणि आत्ताच्या जर तुम्ही पेपर 4 बघितलात राज्यसभेचं तर जवळपास कार्य अर्थसंकल्प वगैरे यावर प्रश्न आहेत. ओके, सगळ्या रिसेंट आकडेवारी जे काय आहेत किंवा जे काही गव्हर्नमेंट सोर्सेस आहेत त्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. ओके, बघा केंद्र कार्य केंद्र शासनाच्या प्रस्तावानुसार 2023 हे वर्ष युनियन काय केले रे, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. कोणतं, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. मग एकूण तृणधान्यात सर्वाधिक क्षेत्र 22-23 मध्ये तांदूळ आहे, मका, नंतर बाजरी आहे. आणि एकूण तृणधान्य सर्वाधिक उत्पादन म्हणला तर तांदूळ, मका आणि बाजरी आहे. फलोत्पादन, फलोत्पादन क्षेत्र राज्यात 21-22 मध्ये 23.92 लाख हेक्टर होतं, ते 22-23 मध्ये 23.46 झाले, कमी झाले 21-22 पेक्षा 22-23 मध्ये कमी झालेलं आहे. ओके, सर्वाधिक क्षेत्र असणारे फळपीक कोणते आहेत हे महत्वाचं आहे, विचारतात. मला वाटते 90-91 आकडेवारी विचारली होती, एवढी जुनी विचारली होती एक वेळेस. बघा आंबा आहे, आंबा या फळाचं सगळ्यात, कोणत्या फळाचं सर्वाधिक क्षेत्र, हे सगळं इकॉनॉमिक सर्वे मधलं आहे. आंबा आहे, दुसरा डाळिंब आहे सर्वाधिक क्षेत्र, बघा ना 1.64 आहे, 1.56 आहे, आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, ते फक्त क्रम लक्षात ठेवा. तिसरा द्राक्ष आहे, चौथा संत्री आहे, म्हणजे सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आंबा या पिकाखाली आहे, दुसरा डाळिंब, तिसरा द्राक्ष आणि चौथा संत्री आहे. सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेती उत्पादनात संपूर्ण भारतात मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्राचं उत्पादन 20% आहे. मला वाटते यावेळेस कार्य जे काही सिक्कीम या राज्यामध्ये किती क्षेत्र आहे याच्यावर प्रश्न आलता बरोबर ना, मला वाटते सब रजिस्ट्रार वगैरे कुठल्या तरी एका परीक्षेला आलेला आहे की सेंद्रिय शेतीचं सिक्कीम मध्ये किती क्षेत्र आहे, किती एकर आहे, 1,90,000 काहीतरी समथिंग याच्यावर प्रश्न होता बरोबर ना. तो पर्यावरणाच्या 11वी का 12वीच्या पुस्तकामध्ये आहे. बघा तुम्ही एवढं बघता का नाही मला माहिती नाही, ते बघितलं पाहिजे. कोण बघता रे, आम्हाला काही माहित नाही सर सेंद्रिय शेतीचं वगैरे. भारत हा हळदीचा सर्वात मोठा उत्पादक व ग्राहक आहे, देशातील हळदी खालील क्षेत्रापैकी 25% क्षेत्र राज्यात आहे. मग कशावर पण विचारू शकता त्याच्यावर. ओके, म्हणून हे माहिती पाहिजे, आपण सगळ्या गोष्टी बघतोय. पशुधन उत्पादन बघा 21-22 मध्ये हे सगळं कुठलं आहे रे, महाराष्ट्र मांस उत्पादन करणारं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे, मांस जे काय. आणि दूध उत्पादनात राज्याचा 6वा क्रमांक असून राष्ट्रीय स्तरावरील प्रतिदिन दरडोई 427 ग्राम उपलब्धतेच्या तुलनेत राज्यात दुधाची उपलब्धता 305 ग्राम आहे, म्हणजे खरे केंद्रापेक्षा आपलं कमी आहे दूध उत्पादन, राष्ट्रीय स्तरापेक्षा कमी उत्पादन आहे. अंडी उत्पादनामध्ये राज्याचा 5वा क्रमांक असून राज्यात अंडी उपलब्धता दरडोई 52 आहे, एका डोक्यामागं 52 आहे प्रतिवर्ष एका वर्षात. आता काही लोक एका दिवशी खातात म्हणजे पण प्रतिवर्ष एका वर्षाला एका डोक्यामागं 52 अंडे मिळतात महाराष्ट्रात. असो, राज्याला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. ओके, मी लक्षात ठेव, बाकी काही असं विशेष नाही. रेशीम उत्पादनात तुती रेशीम विकास कार्यक्रम राज्यातील 24 जिल्ह्यात राबवला जातो. टसर रेशीम विकास कार्यक्रम विचारतील बरं का, टसर रेशीम विकास कार्यक्रम कोणकोणत्या 4 जिल्ह्यात राबवला जातो याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कारण हा कशाचा आहे रे प्रश्न, सॉरी हा कशामधला आहे, तर सर्वे मधला आहे. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी टसर रेशीम विकास कार्यक्रम राबवला जातो. हु.
आता 24-25 चा अर्थसंकल्प या ठिकाणी बघूया आपण. 24-25 चा अर्थसंकल्प, ओके. 24-25 चा अर्थसंकल्प, हे सगळा अर्थसंकल्प बदल आहे. आता तुम्हाला एक प्रश्न फिक्सले असते बघा याच्यावर, ओके. एक प्रश्न मात्र फिक्सले असतो, अगदी शांतन ऐका. एक असं काही खूप काही अवघड आहे असं नाही, सगळ्यांना आपण पीडीएफ पण देतोय, ओके. फक्त ऐका, बाकी काही नाही. कुठं लक्षात ठेवलं पाहिजे, काय लक्षात ठेवलं पाहिजे, नॉर्मल, ओके. केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी येतो, ओके. मागच्या वर्षी पण एक प्रश्न आला, यावर्षी येईल याची शाश्वती आहे का नाही सांगता येत नाही, पण मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी आलेला आहे, मागच्या वर्षी आलेला आहे, त्यामुळे येऊ शकतो. मग आता 24-25 चा अर्थसंकल्प कुणी मांडला रे? निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे. हा त्यांचा सलग 6वा अर्थसंकल्प आहे. म्हणजे 5 साधारण अर्थसंकल्प आणि 1 अंतरिम अर्थसंकल्प, असा सलग 6वा अर्थसंकल्प आहे. आणि मोदी सरकारनं मांडलेला हा करे 1 फेब्रुवारीला मांडलेला 2रा अर्थसंकल्प आहे. याच्या अगोदर आपण काय मांडायचो रे? फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडायचो, बरोबर. बघा आता मोदी सरकारनं दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 28 फेब्रुवारी ऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर करण्यास सुरुवात केलेली आहे. ओके, बरेच बदल केले 2017-18 त्यांनी, बरेच बदल केलेत. 17-18 काय केलं रे? योजना खर्च आणि गैर योजना खर्च ते काढून टाकलाय. रेल्वे अर्थसंकल्प जे काय, जो काय आपण वेगळा मांडायचो तो आता साधारण अर्थसंकल्पामध्ये इन्क्लूड केलेला आहे. बरं, 17-18 पासूनच आपण काय केलंय तर 1 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. असे बरेच चेंजेस जे आहेत 17-18 पासून आपण केलेले आहेत. बघा, केंद्र सरकारचं अंतरिम बजेट. आता अंतरिम बजेट म्हणजे काय रे बाबा? मावळत सरकार जे मानते, बघा जनरली आता किती झाला माहिती आहे? माहिती नाही. साधारण अर्थसंकल्प असते आणि काय रे? अंतरिम अर्थसंकल्प असते. आता हे कोण मानते रे? हे नवीन सरकार किंवा मग काय रे? स्थिर सरकार मानते. म्हणजे स्थिर समजा 5 वर्षासाठी आलं ते मानते, किंवा नवीन सरकार म्हणजे जे आता मे मध्ये येईल त्यांनाही मांडू शकते उर्वरित कालावधीसाठी, ओके. याच्यामध्ये काय असते? जमा आणि खर्च संबंधित असते हे पण, ओके. आणि अंतरिम अर्थसंकल्प हे मावळते सरकार मांडते. मावळते सरकार हे याचं जमा खर्चासाठी असते. आणि कालावधी म्हणलात तर कालावधी काय असते रे? बघा, नवीन सरकार जर मांडलं तर ते उर्वरित कालावधीसाठी असते. आता मे मध्ये येणार काय, कुठपर्यंत असणार रे? पुढच्या वर्षीच्या 1 फेब्रुवारीपर्यंतच, बरोबर ना? मार्चपर्यंतच त्यांचं काय असेल ते. आणि स्थिर सरकार मांडलं तर मात्र पूर्ण 1 वर्षाचं असते, ओके. मग यांनी मांडलेलं काय असतं रे? अंतरिम अर्थसंकल्प जे आहे, अंतरिम म्हणजे काय? तात्पुरत्या कालावधीसाठी. मग यांचं कधीपर्यंत असते? नवीन इलेक्शन होऊन जे काही येतात, म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू, कुठल्या कालावधीपर्यंत म्हणता येईल याला? होईपर्यंत. आता एक लेखानुदान एक प्रकार असतो बघा. लेखानुदान हे पण हे कोणतंही मांडू शकते सरकार. कोणकोणतं मांडू शकते? नवीन सरकार मांडू शकते, स्थिर सरकार मांडू शकते, मावळते सरकार मांडू शकते, कोणतंही सरकार मांडू शकते बघा लेखानुदान. मग लेखानुदानामध्ये मात्र काय असते रे? फक्त खर्चाची बाजू असते, पण याच्यामध्ये जमेचा काही संबंध नसतो, ओके. मग ते काय, हा मात्र काय रे, काही 2 महिने 6 महिने वर्षाचं नसते, मात्र 1-2 महिन्यासाठी वगैरे असू शकते लेखानुदान, ओके. म्हणून फक्त तात्पुरतं खर्च भागवण्यासाठी हे लेखानुदान असते. हे अशा प्रकारचं असते बघा. अंतरिम सरकार, सॉरी अंतरिम अर्थसंकल्प, साधारण अर्थसंकल्प, ओके. जनरली साधारण अर्थसंकल्प, स्थिर सरकार किंवा नवीन गव्हर्नमेंट आलं, आता समजा जे मे मध्ये निवडून येईल त्यांनी, आता येणं मे पर्यंतच मांडू शकते ना अंतरिम. म्हणजे मग बाकीचं मग मे पर्यंतचेच पैसे काय असेल ते मांडलेले आहेत. मग त्याच्यानंतरचं मग नवीन सरकार मांडते. मग त्याच्यानंतर त्यांनी जे काय 5 वर्ष टिकले तर समजा प्रत्येक वर्षी वर्षभराचा त्यांनी मांडतात साधारण अर्थसंकल्प, ओके. हा थोडासा डिफरन्स लक्षात ठेवा. चला बघा, आता यांचा सलग 6व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमाशी त्यांनी बरोबर केली. कोणाच्या? मोरारजी देसाई यांच्या. मोरारजी देसाईंनी पण सलग 6 अर्थसंकल्प मांडलेले आहेत, ओके. 5 पूर्ण आणि 1 अंतरिम अर्थसंकल्प. म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे कोणते आहेत? पहिलं 1860 मांडलं होतं, बरोबर ना रे? जेम्स विल्सन वगैरे 1860 पहिल्यांदा.
अर्थसंकल्प असू द्या, ते काय आपला सगळा इतिहास बघायचा म्हणजे खूप लागतो इथं, बरोबर. वेळ सादर करणारे कडे सर्वाधिक वेळा सादर करणारे कोण आहेत? मोरारजी देसाई आहेत. म्हणजे 10 वेळा म्हणजे 8 साधारण अर्थसंकल्प मांडलेत आणि 2 अंतरिम अर्थसंकल्प, यांनी 9 वेळा मांडले म्हणजे खरे 8 साधारण आणि 1 अंतरिम अर्थसंकल्प, असे यांनी काय मांडले तर यांनी 10 वेळा, तर यांनी पी चिदंबर यांनी 9 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे, हे लक्षात ठेवा, सर्वाधिक वेळा मांडलेला आहे. त्यानंतर बघा आता जीडीपी वृद्धीचं अनुमान यांनी काय सांगितलं, 22-23 मध्ये 7.3% राहील असं त्यांनी काय म्हणले रे, त्यांनी एक अनुमान मांडलेलं आहे किंवा एवढा आपलं जीडीपी ग्रोथ रेट राहील. त्यानंतर अंतरिम बजेट हे नाव 26 नोव्हेंबर 1947 रोजी षण्मुखम यांनी वापरलंय, ओके. आणि याला याला घटनेत वोट ऑन अकाउंट असं म्हणलं जाते. सध्या बजेट टॅबच्या मदतीनं, म्हणजे पूर्वी जाऊन असं हार्ड कॉपी वगैरे नाही, आता टॅबमध्येच डिजिटल इंडिया आणि करे बजेट ब्रीफ केस ऐवजी ते सुटकेस बिटकेस घेऊन यायचे बघा, त्याच्याऐवजी आता करे वही खातात, म्हणजे लाल रंगाचं वही खातात ते घेऊन येतात, बघता ना तुम्ही, ते टॅब घेऊन यायचं मग ते त्याच्यावर डिटेल सांगायचं. अर्थसंकल्पाचा आकार गतवर्षीपेक्षा 6.1% ने वाढलेला आहे, म्हणजे गेल्या वर्षी जेवढा होता, समजा गेल्या वर्षी 100 कोटीचा होता तर यावर्षी 106 कोटीचा झाला असं समजायचं, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 6.1% ने वाढलेला आहे, कारण निधी वाटपातला वाढीमुळं. गेल्या वर्षी मला वाटते 60,000 कोटी मनरेगाला खर्च केले, यावर्षी 86,000 कोटी, मग ते निधी वाटपामुळं वाढलेलं आहे. ज्ञान, ज्ञान म्हणजे काय रे बघा, ज्ञान गरीब यूथ अन्नदाता आणि नारी ला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे, मग याच्यावर विचारतील बघा, गेल्या वर्षी प्राधान्यक्रम विचारलाय, बरोबर ना रे, युवा हरित क्षेत्र जे काही विचारलंय गेल्या वर्षी तसं इथं विचारण्यासारखा आहे प्रश्न, जे मागच्या वर्षी सारखं डोकं ठेवून विचारलं तर, बरोबर. मग गरीब युवक अन्नदाता नारी ला सर्वोच्च प्राधान्य दिले, म्हणजे गरीब महिला तरुण अन्नदाता म्हणजे शेतकरी, या 4 गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे या सरकारनं, लक्षात घ्या. म्हणजे कुठली नवीन स्कीम सुरू करू शकत नाही अंतरिम सरकारमध्ये, त्यामुळे नवीन योजनेचं तुम्ही विषयच काढू नका, नवीन स्कीम नवीन धोरणं वगैरे नाही का, तर ते पायंड आहे की बाबा अंतरिम, कारण नवीन नवीन घोषणा देऊन मग सरकार आणायचं असा कुठल्याही सरकारला करता येत नाही जनरली, ओके. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचं आहे, 100 वर्ष पूर्ण होतात 47 मध्ये, मग ते किती 30 मला वाटतं ट्रिलियन डॉलर आपली अर्थव्यवस्था न्यायची आहे, आपण बघू समोर ते. अटल बिहारी वाजपेयी यांनी काय संदेश दिला होता रे, काय नारा दिला होता, जय जवान जय किसान जय विज्ञान, मग आता ते याच्यावरही विचारू शकतात, मग खरे अटल बिहारी वाजपेयींनी ही नारा दिला होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा थोडं बदल काय केलाय, जय जवान जय किसान ठेवलंय, जय विज्ञान ठेवल्याने जय अनुसंधान एक्स्ट्रा ॲड केले, ते विचारू शकतात, जय अनुसंधान असा बदल केलेला आहे, मग जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान, ओके. चला तर सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मंत्र दिलाय आणि सबका प्रयास हा समावेशक दृष्टिकोन ठेवलाय, ते विचारतील बरं का असं याच्यावर पण, ओके. आणि निर्मला सीतारामन यांचं म्हणणं असं आहे की अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी असं म्हणलंय की मागील 10 वर्षात लोकांच्या वास्तविक उत्पन्नामध्ये 50% वाढ झाल्याचा त्यांनी दावा केलाय, ओके. ते अर्थसंकल्पीय दावा आहे, ओके. त्यांनी असं की बाबा मागच्या 10 वर्षात आमच्या सरकारनं काय केलंय हेच ते बजेटरी रिव्ह्यू मध्ये पण तेच आहे, ओके. तर 10 वर्षामध्ये 50% वाढ झाल्याचा त्यांनी दावा केलाय, ओके. चला नेक्स्ट बघा, आता रुपीज कम्स फ्रॉम, म्हणजे पैसा कसा येतो, बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज, म्हणजे काय रे बाबा, कर व दायित्वापासून जवळजवळ 28% म्हणजे कर म्हणतोय सॉरी कर्ज कर्जापासून आणि इतर जे काही दायित्व आहेत त्यापासून 28% पैसे येतात, याच्यावरच प्रश्न आला होता, बरोबर ना रे, 2021 मध्ये काहीतरी विचारलंय, खराय का, ए बाबा बऱ्याच जणी जीएसटी उत्तर करून आलेत, हे जीएसटी करून आलेले आहेत, बरोबर. मग पहिला कोणता आहे रे, सर्वात जास्त आपलं जे पैसा येतो येनी म्हणतो, येनी आणि देनी नाही, येनी कम्स फ्रॉम गोज टू, मग कशातून येतो पैसा जास्त, म्हणजे करे कर्ज आणि दायित्वापासून येतो, कर्ज आणि दायित्व 28% येतो, त्यानंतर इन्कम टॅक्स, आता इन्कम टॅक्सनं उडी मारली बघा दुसऱ्या क्रमांकावर, ओके, 19%, आणि तिसरा जीएसटी आणि अदर टॅक्सेस वगैरे, ओके. एवढंच लक्षात ठेवा, कॉर्पोरेशन टॅक्स लक्षात ठेवा, पहिले मित्र म्हणतो पहिले 3 लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही,
ओके माता करे रुपीज गोज टू आता हे दोन्ही भी 20-20% दिले अर्थसंकल्पामध्ये बरोबर तुम्ही डायरेक्टली काढून बघितलं तर पीडीएफ गव्हर्नमेंट पीडीएफ मध्ये ते कळून जाईल बरोबर बस काय लक्षात ठेवाल मग जे काय टॅक्स आणि ड्युटीज जे काय आपण शेअर करते वित्त आयोग वगैरे राज्यांना टॅक्साचं ओके म्हणजे राज्यांना केंद्र करते त्याचंही 20% आहे आणि इंटरेस्ट पेमेंट जे आहेत म्हणजे जे काय आपण इथं व्याजच घेतो सॉरी कर्जच एवढं घेतो मग त्याचं व्याजाचं प्रमाण राहणारच आहे 20% झालेलं आहे बरोबर मग तिसरा सेंट्रल सेक्टर जे काय सेक्टर स्कीम्स आहेत ते 16% आहे ओके हे 3 लक्षात ठेवा पहिले ओके मग याच्यावर विचारू शकतात यावेळेस कोणत्या मंत्र्याला सर्वाधिक पैसे मंजूर झालेले आहेत रे तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स 6.2 लाख आणि मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज दुसऱ्या क्रमांकावर पहिल्या सगळ्यात जास्त रे डिफेन्सला सर्वात जास्त काय पैसे मंजूर झाले आहेत आणि कोणत्या योजनेला सर्वाधिक पैसे मंजूर झाले आहेत तर मनरेगाला किती रे 86,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि मनरेगावर प्रश्न येतो म्हणजे येतो म्हणजे याच्यावर विचारतो असं नाही तर इथं काय महत्वाचं आहे रे कशा कशाचा उल्लेख केलाय या अर्थसंकल्पात ते बघणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही आता इथं मी तुम्हाला एक सांगून टाकतो मित्रांनो प्रश्न कशावर येऊ शकतात मागील 10 वर्षात या सरकारनं काय केलंय त्यावर प्रश्न येऊ शकतो बरं का आता मागील 10 वर्षामध्ये या सरकारनं काय काय महत्वाच्या गोष्टी केल्या आहेत 370 असेल GST असेल ते काय राम मंदिरचा मुद्दा असेल अनेक प्रश्न विचारण्यासारखे मुद्दे आहेत ते 10 वर्षात काय काय केलेलं आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो आयुष्यमान भारतसाठी 75,000 कोटी आयकराचे दर जसे ते ठेवलेले आहे नवीन कर प्रणाली स्वीकारल्यास 7 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्याला कलम जे काय ते कर सवलत घेता येणार आहे बघा आता नवीन आयकर दर 24-25 पण हेच आहे 3 लाखापर्यंत नेईल आहे आणि 3 ते 6 लाख 5% आहे आणि 7 ते 9 लाख जे आहे किती रे 10% आहे 9 ते 12 लाख असेल तर 15% आणि 12 ते 15 लाख 3-3 लाखाचा फरक आहे बघा 3 ते 6, 7 ते 9, 9 ते 12, 12 ते 15 15 लाखापेक्षा अधिक 30% म्हणजे 1, 2, 3, 4, 5 याला स्लॅब रेट म्हणतात किती स्लॅब रेट आहेत रे सध्या 5 आहेत मग याच्यावर प्रश्न आलेला आहे बरोबर ना रे याच्या अगोदरच्या वर्षीला विचारलंय जर उत्पन्नाने जर समजा 50 लाख ते 1 कोटी असेल तर 10% आधी भार लागतो आणि 34.32% हायेस्ट होते 1 ते 2 कोटी असेल तर 15% आणि 2 ते 5 कोटी असेल तर 25% आणि 5 कोटीपेक्षा जास्त असेल तर 25% 22-23 बजेटमध्ये आयकराचे 6,000 होते याच्यावर विचारलं होतं बघा 22-23 बरोबर ना रे आणि 23-24 किती आहेत 5 आत्ताही किती आहेत 24-25 किती आहेत मग आता 24-25 किती आहेत रे स्लॅब रेट 5 आहेत मग हे माहीत पाहिजे ना पायाभूत सुविधा बघा पायाभूत सुविधांसाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व रोजगार निर्मितीसाठी भांडवली खर्चाच्या व्याप्ती 11.1% वाढवलेली आहे GDP 3.4% वाहतूक कार्यक्षमता सुधारण्यासाठी व खर्च कमी करण्यासाठी PM गतिशक्ती अंतर्गत 3 प्रमुख रेल्वे कॉरिडॉर सुरू करणार आहेत ऊर्जा खनिज सिमेंट 1 आणि बंदर दळवण्यासाठी आणि त्यानंतर ज्या ठिकाणी जास्त करे वाहतूक आहे त्या ठिकाणी 1 असं 3 जे काय कॉरिडॉर म्हणजे मार्गिका सुरू करणार आहेत देशातल्या विमानतळाची संख्या दुपटीने वाढवून 149 झालेली आहे त्याची इन्फॉर्मेशन दिली त्यांनी अपारंपरिक स्रोतापासून 2030 पर्यंत 500 GW वीज निर्मितीचं लक्ष ठेवलंय याच्यावर विचारू शकतात देशात कोळशाचं 2030 पर्यंत 100 टन वायुकरण आणि द्रवीकरण करण्याचं टार्गेट आहे आरोग्यामध्ये म्हणला तर आयुष्यमान भारत योजनेसाठी 24-25 75,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी लसीकरण कार्यक्रम कोणत्या वयोगटातील आणि कोणता असं विचारू शकतात युविन पोर्टल सुरू केले कशासाठी आहे युविन पोर्टल या पोर्टलवर पण प्रश्न विचारू शकतात लसीकरण व्यवस्थापन करण्यासाठी आणि मिशन इंद्रधनुष्य उपक्रम विस्तारासाठी हा कोविन आणि करे हा कोविनशी संलग्न आहे कोविन म्हणजे करे कोविड जे काय कोविडच्या कालावधी सुरू केलं तो कोविन ओके मग कोविनशी संलग्न आहे हा युविन युविन कशासाठी आहे लसीकरण व्यवस्थापन करण्यासाठी आणि मिशन इंद्रधनुष्य उपक्रम विस्तारासाठी आयुष्यमान भारत आरोग्य विमा कवच आता कोणाला मिळणार आहे रे आशा आणि अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे महत्वाचं आहे ओके आणि प्रत्येक कुटुंबाला 5 लाखाचा आरोग्य विमा मिळते याच्यामध्ये आयुष्यमान भारत मध्ये पर्यटन राज्यात पर्यटनासाठी 75,000 कोटीचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे आणि लक्षद्वीपचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे एवढंच पर्यटन मध्ये महत्वाचं होतं शिक्षण मध्ये यांनी 10 वर्षात काय केलंय असं त्यांचं म्हणणं आहे बघा 14 ला 16 IIT होत्या तर आज 23 IIT आहेत असं म्हणणं आहे म्हणजे आहेत म्हणणं आहे म्हणजे आहेत 7 होत्या एम्स आणि आता 22 आहेत आणि युनिव्हर्सिटीज जे आहेत
723 होत्या, आता 1113 आहेत. ओके, मग विचारलं तर विचारू शकतात, मेन्सला विचारतील, प्रीला जनरली विचारणार नाहीत, राज्यसेवेला विचारू शकतात, या ठिकाणी एज्युकेशन या टॉपिक अंडर विचारू शकतात. ओके, गरीब कल्याण देशाचं कल्याण सरकारनं मागील 10 वर्षात 25 कोटी, 10 वर्षात किती केले, 25 कोटी लोकांना बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर काढलंय. किती लोकांना आणलं विचारतात, MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बहुआयामी दारिद्र्यातून किती लोकांना बाहेर आणलंय सरकारनं मागील 10 वर्षामध्ये, 25 कोटी लोकांना आणलंय असं बजेटमध्ये सांगलेलं आहे. PM विश्वकर्मा योजनेद्वारे 18 व्यवसायातल्या कारागिरांना व शिल्पकारांना समावेशक मदत केली जाणार आहे. नारी शक्तीवर भर दिलाय, बघा नारी शक्ती अंतर्गत काय काय येते, म्हणजे महिलांबाबत PM आवास योजने अंतर्गत 70% घरं ग्रामीण भागातील महिलांना देण्यात आली. म्हणजे जर समजा गावामध्ये जे काय म्हणजे काय आपण म्हणतो घरकुल योजना म्हणतो, ते घरकुल योजना जनरली ग्राम म्हणजे पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जनरली महिलांच्या नावानं जास्त दिलेत. ओके, 70% दिलेत. असं महिला उद्योजकांना 30 कोटी मुद्रा योजना कर्ज देण्यात आलेले आहेत. आणि स्टेम म्हणजे काय, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ विषयक अभ्यासक्रम नोंदणीत 43% मुली आणि महिला आहेत. PM आवास योजना ग्रामीण अंतर्गत 3 कोटी घरांचं उद्दिष्ट पूर्ण करून येत्या 5 वर्षामध्ये काय करायचंय, आणखी 2 कोटी, म्हणजे याचा अर्थ अजून येत्या 5 वर्षामध्ये अजून 2 कोटी वाढवायचे, असे 5 कोटी करायचे आहेत, हे 3 आणि ते 2. ओके, आणि लखपती दिदींची संख्या 2 कोटीवरून 3 कोटीपर्यंत वाढवण्याचं लक्ष आहे. म्हणजे लखपती दिदी ही जी काय योजना वगैरे आहे ते मात्र वाचावं लागणार आहे तुम्हाला. आणि फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जे आहे 22-23 मध्ये किती आहे, 37% आहे. ओके, 17-18 मध्ये किती होतं, 23.3% होतं. हा, आता सार्वजनिक वित्तामध्ये बघा, पब्लिक फायनान्समध्ये कराद्वारे जमा जे काय, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे सगळं. बघा, याच्यावर विचारतात प्रश्न. बघा, प्रत्यक्ष कर जे काय आहे हे GDP तुलनेमध्ये किती आहे, बघा GDP तुलनेमध्ये 24-25 मध्ये 6.7% आहे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर 4.9% आहे. म्हणजे याचा अर्थ GDP तुलनेमध्ये अप्रत्यक्ष कराच्या तुलनेत प्रत्यक्ष कराचं प्रमाण जास्त आहे. आता तुम्हाला असं वाक्य टाकलं तर तुम्ही यस म्हणायचं काय रे बाबा, म्हणणार का नाही. आणि एकूण कर जमा जे आहे GDP तुलनेमध्ये 11.7% आहे, महत्वाचं आहे. आणि 11.6% 23-24 ला जर 22-23 ही ऍक्च्युअल आकडेवारी आहे, ही लक्षात ठेवू शकता तुम्ही. 6.1, 5.1 आणि 11.2%, म्हणजे जास्त काय फरक नाही. बघा, अरे 5% आसपास आहे म्हणलं तरी लक्षात ठेवू शकता, इथं 5% आसपास आहे, इथं 6% आसपास आहे आणि 11% आसपास आहे. ओके, 24-25 मध्ये वित्तीय तूट आता सांगितलं GDP 5.1% असण्याचा अंदाज आहे. ओके, किती, 24-25 मध्ये वित्तीय तूट 5.1%, आणि जर 25-26 मध्ये म्हणला तर 4.5% आसपास येईल असं म्हणणं आहे. राज्यांना भांडवली खर्चासाठी 50 वर्षाच्या करे बिनव्याजी कर्जाची योजना एकूण 1.3 लाख कोटी रुपयाचा व्याप्तीसह यावर्षी सुरू केली आहे. पण हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, आणि हे महत्वाचे आहेत. ओके, तरी चालते. आता तूट बघा, तुम्हाला सांगितलं इथं काय रे, बघा हे महसुली तूट अधिक आहे आणि प्राथमिक तूट कमी आहे, इथं असंच असते. म्हणजे तुम्ही प्रश्न सोडताना एक लक्षात ठेवायचं, राजकृषी तूट सर्वाधिक असते, त्यानंतर काय बाबा महसुली तूट असते, त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी कोणते करे, प्राथमिक तूट जाणार आहे का, नाही ना, प्राथमिक तूट तर करे 1-3% दरम्यानच आहे, कधी पण ते जनरली 1-2% आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे पण जास्त नाही. महसुली तूट 2% आणि प्रभावी महसुली तूट जे आहे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट जे आहे 0.8%. ओके, आणि प्राथमिक तूट 1.5% आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जे काय बघा कर्जाचं प्रमाण GDP काय आहे, 22-23 मध्ये 57% होतं आणि 23-24 मध्ये 58.1% आणि 24-25 मध्ये 57.2% कर्जाचं प्रमाण. विवाद से विश्वास योजनेअंतर्गत 25,000 रुपयापर्यंत कर विवाद संपुष्टात आणलेले आहेत. किती लोकांना फायदा झाला त्याचा, 1 कोटी करदात्यांना फायदा झालेला आहे. ओके, एका एवढं नॉर्मल लक्षात ठेवा, बाकी काही नाही. केंद्र सरकारनं 24-25 या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्पात 50,000 कोटी रुपयाचं निर्गुंतवणुकीचं टार्गेट ठेवले. मग हे LPG लिबरटायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन जे आहे त्या अंतर्गत जो मेन्सला टॉपिक आहे किंवा प्रीला पण विचारू शकतात. म्हणजे 50,000 कोटी रुपयाचा पण निर्गुंतीचं टार्गेट ठेवलेलं आहे. ओके, किती आता बघा, कधी 24-25 मध्ये 23-24 मध्ये आपण 51,000 कोटीचं होतं पण प्रत्यक्षात 12,504 कोटी रुपयाचं उद्दिष्ट आपण गाठले. ओके, त्यात कोल इंडिया, NHPC, RVNL वगैरे आणि इरेडा या कंपन्यातून आपण निर्गुंतवणूक केलेली आहे. कोणकोणत्या कंपन्यातून केले असे विचारू शकतात.
कंपनी कराचा दर देशांतर्गत कंपन्यांसाठी म्हणजे डोमेस्टिक जे कंपनी आहेत त्यांना 22% केले, नवीन जे काय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांना 15% असणार आहे. कुठलं? कॉर्पोरेशन टॅक्स. भारतात आलेल्या एफडीआयचं प्रमाण 5 ते 14 या कालावधीमध्ये 298 होतं USD बिलियन डॉलर, आता 596 झाले. म्हणजे याचा अर्थ काय झाले रे? दुप्पट झाले. मी आता सांगितलं तुम्हाला लेक्चरमध्ये. भारतीय अर्थव्यवस्था 2047 पर्यंत विकसित करायची आहे त्यासाठी बघा दरडोई उत्पन्न आपलं 22-23 मध्ये किती आहे रे? 2578 डॉलर आहे. आता ती आपलं किती होणार आहे? 46-47 मध्ये 18,079 डॉलर होणार आहे. म्हणजे दरडोई एका डोक्यामाग. आणि GDP $1 trillion मध्ये किती मग? सध्या 22-23 मध्ये 3.7 trillion डॉलर आहे. ट्रिलियन म्हणतोय. आणि 46-47 मध्ये म्हणजे 2047 मध्ये 30 trillion डॉलर हे आपलं टार्गेट आहे. विचारू शकतात. ओके. आणि 27-28 मध्ये मला तर 5 trillion डॉलर पर्यंत जायचं आहे. ओके. हे लक्षात ठेवा. हे मात्र लक्षात ठेवा बरं का. विचारू शकतात. प्रश्न इथं येऊ शकतो. अन्नदात्याचं कल्याण PM पीक विमा योजनेअंतर्गत 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे. इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार 1361 मंडळ एकीकृत केलेले आहेत. असू द्या, काय महत्वाचं नाही. PM किसान सन्मान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली. आता नवीन कोणती योजना सुरू झालेली नाही, मग या जुन्या योजनेमध्येच काय काय केले बदल ते सांगतोय. गरीब महिला युवा अन्नदाता या चार, आता ह्याच्यावर विचारणार म्हणून तुम्हाला पहिलेच सांगितलंय मी. विचारू शकता जर विचारलं तर, कारण हा बेसिक प्रश्न आहे की त्यांनी कुठल्या 4 घटकांना महत्व दिले. विचारू शकतात. 25 कोटी लोकांना सरकारनं मागील 10 वर्षात दारिद्र्यातून बाहेर आणले असं म्हणतात की अरे मल्टीडायमेन्शनल पॉवर्टीतून बाहेर पडले असं म्हणतात. दूध विकासासाठी एक सर्वकष उपक्रम तयार केला जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मोहीम, राष्ट्रीय पशुधन अभियान यासारख्या योजनांचा वापर केला जाणार आहे. मनरेगा योजनेअंतर्गत महिलांचं जर कॉन्ट्रीब्युशन बघितलात तर 22-23 मध्ये 57.47% होता, आता 23-24 मध्ये मात्र 59.26% आहे. खूप छान आहे. ओके. आणि ग्लोबल फूड प्राईस इन्फ्लेशन काही लक्षात ठेवायची गरज नाही बघा याच्यामध्ये, काय असं विशेष नाही. फक्त महाराष्ट्र सॉरी भारतात लक्षात ठेवा, 22-23 मध्ये 6.6% आहे. राष्ट्रीय महामार्गाची लांबी सर्वाधिक कुठे आहे रे? महाराष्ट्रात आहे. याच्यावरही विचारलाय प्रश्न, बरोबर. दुसऱ्या क्रमांकाची कुठे आहे? उत्तर प्रदेश वगैरे काहीतरी विचारलंय, बरोबर ना रे. राष्ट्रीय महामार्गाची लांबी सर्वाधिक कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जेंडर इक्वॅलिटीसाठी 24-25 मध्ये 3.10 लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. बरं, मला सांगा रे, जेंडर बजेट कोण सांगतं रे? जेंडर इक्वॅलिटी आहे पण जेंडर बजेट, ही जेंडर बजेट कन्सेप्ट काय रे? म्हणजे कोणत्या देश कोणत्या देशानं पहिल्यांदा आणलं रे जेंडर बजेट कन्सेप्ट? सांगा बरं, कोण सांगते? जेंडर बजेट ही कन्सेप्ट कुणी आणली पहिल्यांदा? जेंडर बजेटची कन्सेप्ट पहिल्यांदा कुणी आणली? भीमा स्टुडंट क्लासेस, बर, अंबाजोगाई. तुमचं बुक लय भारी आहे, प्रश्नपत्र विश्लेषण कंबाईन, थँक्यू. पटेल, जुबेर, बोलो, मला सांगा बरं. चला की जेंडर बजेट म्हणतो मी, जेंडर बजेटवर प्रश्न विचारतात बरं का. सध्या जेंडर बजेट हा जी कन्सेप्ट आहे, महाराष्ट्रानं जेंडर बजेट कधी स्वीकारलं रे? 2013 ला. जेंडर बजेट म्हणजे काय रे? म्हणजे याचा अर्थ त्या साधारण बजेटमध्येच महिलांसाठी वेगळ्या तरतुदी करणं, त्याला आपण जेंडर बजेट म्हणतो. म्हणजे अधिक लिंग समानतेसाठी हे जेंडर बजेट मानलं जात आहे. आणि पहिलं जगात कोण आहे रे? ऑस्ट्रेलिया आहे. आणि पहिलं स्टेट कोणतं आहे रे? पहिलं राज्य कोणतं आहे? कोण सांगते? पहिलं राज्य कोणतं आहे जेंडर बजेट मानणारं? पहिलं राज्य कोणतं आहे जेंडर बजेट मानणारं? सांगा, पटकन सांगा, कोण सांगते? पहिलं राज्य कोणतं आहे? पहिलं राज्य? विशाल, विशाल माळी, प्राची, नाही ऑस्ट्रेलिया बरोबर आहे पण पहिलं राज्य कोणतं आहे? नाही महाराष्ट्र नाही, महेश सॉरी मंगेश. कोण आहे? ओरिसा आहे. ओरिसा कोणता आहे? ओरिसा, बरोबर ना. चार पाच मध्ये ओरिसा आहे. महाराष्ट्र 2013 आहे.
आणि केंद्र सरकार जर म्हणला तर पहिल्यांदा 2000 2001 च्या बजेट मध्ये पहिल्यांदा उल्लेख केलाय. सेवांचा व्यापार म्हणजे काय? बघ राहुल राठोड, पहिले सेवामध्ये काय येते माहिती आहे ना? त्यांचा व्यापार. वाहतूक एक सेवाचा मित्रा. सॉफ्टवेअर म्हणजे एखादं सॉफ्टवेअर मी तुम्हाला दिलं, ओके, सॉफ्टवेअरचा जो काय आपण खरेदी विक्री करतो तो व्यापार म्हणजे सेवांचा व्यापार. सर्विस दिसती का रे? नाही ना. वस्तू दिसतात, मूर्त असतात, हात लावून बघू शकतो, ही बॉटल वस्तू आहे, बरोबर ना? सेवा म्हणजे काय? सर्विस. वाहतूक सेवा आहे, डॉक्टर दिल्ली सर्विस आहे. ओरिसा आहे, ओरिसा, ओके, चला असू द्या. बघा बेरोजगारीचा दर जर बघितलात, बघा बेरोजगारीचा दर कमी होत चाललेला आहे. तर 17-18 मध्ये 6.1 बुद्धिमत्ता करे चतुर्थ सेक्टर म्हणजे करे व R&D वाले, रिसर्च अँड डेव्हलपमेंट वाले. चला आता करंट रिलेटेड पॉइंट 24-25 रिलेटेड काय बघूया. बघा आता परकीय व्यापार ह्याच्यावर विचारू शकतात. परकीय व्यापार धोरण 31 मार्च 2023 रोजी उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हे जाहीर केलेलं आहे. 1 एप्रिल 2023 पासून हे लागू होणार आहे. लागू होणार आहे? नाही, लागू झालंय. उद्दिष्ट बघा, निर्यातीस प्रोत्साहन देणं आणि भारताची निर्यात 2030 पर्यंत $2,00,000 कोटी पर्यंत वाढवणं, ओके. आणि गुणवत्ता शहर म्हणून फरीदाबाद कापड उद्योगासाठी हरियाणा मधलं, मुरादाबाद हस्तकलेसाठी उत्तर प्रदेश मधलं, आणि मिर्झापूर गालिचा उत्तर प्रदेश मध्ये, वाराणसी हातमागसाठी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश तीन आहेत, ओके, मुरादाबाद, मिर्झापूर, वाराणसी आणि फरीदाबाद कापड उद्योगासाठी, हस्तकला, गालिचा आणि हातमाग, याच्यावर विचारू शकतात कोणकोणते निर्यात गुणवत्ता शहर म्हणून हे परकीय व्यापार धोरणांतर्गत कार्य मान्यता देण्यात आलेली आहे, ओके. आणि टार्गेट काय? उद्दिष्ट, ओके, आणि कधी लागू केले परकीय व्यापार धोरण याच्यावर विचारू शकतात. ऑइल इंडियाला महारत्न दर्जा मिळालेला आहे. ही 13वी कंपनी आहे, बघा 13वी महारत्न कंपनी आहे ऑइल इंडिया हिला. ही कधी करे? 3 ऑगस्ट 2023 रोजी महारत्न दर्जा मिळाला आहे आणि 2010 ला तिला नवरत्न दर्जा मिळाला होता 2010 ला. आणि स्थापना कधीची आहे? 1959 ची आहे. भारतातील सर्वात मोठी दुसरी तेल व वायू कंपनी आहे. जनरली ती आसाम मधलं जे काय तेलाच्या बाबतीत ती कार्य करत होती, ओके. महाराष्ट्राचं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण, महाराष्ट्राचा हे आपण बघितलंय कोणाचं? हे देशाचं परकीय व्यापार धोरण आहे. महाराष्ट्राचं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण 8 नोव्हेंबर 2023 रोजी मंजुरी दिली एकनाथराव शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी. उद्दिष्ट भारताचं 2030 पर्यंत $1 ट्रिलियन निर्यातचं उद्दिष्ट आहे. त्यात महाराष्ट्राचा 22% सहभाग साध्य करणं आणि राज्याची निर्यात $150 अब्ज पर्यंत वाढविणं. सध्या 72 आहे, ते 150 पर्यंत नेणं. कधीपर्यंत? 27-28 पर्यंत, ओके. आणि 4,250 कोटी रुपयाची तरतूद केली असू दे. हे पण लक्षात ठेवा, 27-28 पर्यंत न्यायचं आहे. 8 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. 2030 पर्यंत $1 ट्रिलियन निर्यातचं उद्दिष्ट आहे. त्यात महाराष्ट्राचा 22% वाटा. हे दोन मात्र महत्वाचे आहेत टार्गेट, ओके. अमेरिका आता सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. आता आपण बघितले म्हणजे आपण अमेरिकेकडून व्यापार शेष प्राप्त होतो. UPI पेमेंट जे आहे, UPIचा वापर सिंगापूर, नेपाळ, भूतान, फ्रान्स, UAE, श्रीलंका या देशांनी भारताच्या करे युनिफाईड पेमेंट्स इंटर फेस याचा वापर केलाय. कोणी कोणी स्वीकारले विचारतात, मग कोणकोणते देश स्वीकारले आहेत? सिंगापूर, नेपाळ, सध्या श्रीलंकेनं स्वीकारले बघा रिसेंटली, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि भीम ॲपद्वारे UPI व्यवहार सुरू करणारा पहिला देश म्हणला तर भूतान आहे, आपलं भीम ॲपद्वारे. आणि UPI सुरक्षा दूत म्हणला तर पंकज त्रिपाठी आहेत. आणि देशातलं पहिलं UPI ATM मुंबईत आहे, हिताची कंपनीचं. बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2002 अंतर्गत 3 राष्ट्रीय सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहेत. तर राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था, सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्था काय एवढं महत्वाचं नाही आहे, बाकी काय असं. हा इजिप्त न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य झालेला आहे. यापूर्वीचं भारत, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, बांगलादेश, उरुग्वे आणि UAE होते, आता इजिप्त झालाय, ओके. सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग सांगितले महाराष्ट्रात आहेत. भारतातला पहिला म्युन्सिपल बॉन्ड अहमदाबाद महानगरपालिकेनं जारी केला होता. पहिला नगरपालिका बॉन्ड म्हणला तर मात्र बंगळुरू. शक्तिकांत दास जे आहेत RBIचे गव्हर्नर, इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च जनरल सेंट्रल बँकिंगनं 2023 वर्षाचा गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार त्यांना दिलाय. कोणाला? शक्तिकांत दास. याच्या अगोदर मला वाटते 2015 मध्ये रघुराम राजन यांना देण्यात आलेलं आहे. आणि क्रोएशियानं जानेवारी 2023 मध्ये युरो चलन स्वीकारले, असू द्या.
16 जानेवारी 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली की 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस, खरे 15 जानेवारीला त्यांनी घोषित केले खरं तर 16 जानेवारी हा दिवस ओके राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून घोषित केलेला आहे. आता अरविंद पनगरिया हे यांची 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे, महत्त्वाचं आहे. तर ऋत्विक रंजनम पांडे यांची सचिवपद निवड झालेली आहे. मग विचारतील बरं का 16व्या वित्त आयोगाचं अध्यक्ष वगैरे विचारतात किंवा मग सचिव विचारू शकतात. आता मला वाटते सदस्य पण काहीतरी निवड केलेली आहे. ओके अयोध्या विमानतळाचं नाव महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ केलेलं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 54वी वार्षिक बैठक दावोस या ठिकाणी, असू द्या काही महत्त्वाचं नाही. चला 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या स्मरणार्थ. भारताकडे 2024 या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचं अध्यक्षपद आलेलं आहे 2024. मनोरंजन मिश्रा आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून 1 नोव्हेंबर 2023 पासून नियुक्त झालेले आहेत. ओके आणि पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वेनुसार 2023-24 नुसार सर्वाधिक बेरोजगारी दर हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि सर्वात कमी गुजरातमध्ये आहे. बँक ऑफ इंडियानं महिलांसाठी नारी शक्ती बचत खातं सुरू केलेलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जर बघितलं तर देशात सर्वाधिक आत्महत्या कुठं होतात तर महाराष्ट्रामध्ये होतात. शेतकरी आत्महत्या 38%, बघा रे बाबा. ओके पुस्तक ब्रेकिंग द मोल्ड रिमेजनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर रघुराम राजन यांनी रोहित लांबांच्या सहकार्याने लिहिलेलं आहे. आणि 2023 अर्थशास्त्राचं नोबल क्लॉडिया गोल्डिन यांना मिळालं आहे. त्यांच्याबद्दल अजून डिटेल जास्त माहिती बघू शकता तुम्ही. ओके मग हे एवढे आपले काय आहेत तर कारे सगळ्या घडामोडी आपण बघितलेल्या आहेत. या थोड्या जुन्या घडामोडी आहेत. ओके कारे 12वी म्हणून आपल्याला कोणाला रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन REC मिळालं होतं भारतनं 12वी म्हणून. ओके आता ऑइल इंडियाला 13वी म्हणून मिळालं आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा इजिप्तचा सदस्य बनलाय. NDB चे संस्थापक देश ब्रिक्स देश होते. ओके सध्या 9 सदस्य झालेले आहेत. भारत हा जगात पोलाद उत्पादनात दुसरा आहे, पहिला चीन. भारताची अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकाची आहे, पहिला USA, दुसरा चीन, तिसरा जपान, चौथा जर्मनी आणि 5वा भारत आहे. रेमिटन्सेस प्राप्तीमध्ये भारत जगात 1व्या क्रमांकावर आहे. ओके सर्वाधिक सोने खरेदीत पहिल्या स्थानी सेंट्रल बँक ऑफ थायलंड, दुसऱ्या स्थानी RBI आहे. 2022 सालासाठी टाइम पर्सन ऑफ द इयर युक्रेनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना मिळाला होता 22 मध्ये. ओके गुजरात राज्य सरकार व वेदांत फॉक्सकॉनचा ग्रुप यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. फॉक्सकॉन ग्रुप कुठली कंपनी आहे विचारू शकतात. ते आता महाराष्ट्रामध्ये वगैरे बऱ्याच त्याच्यावर चर्चा झालेली आहे म्हणून तैवानची आहे लक्षात ठेवा. ओके बाकी काही एवढं असं महत्त्वाचं आहे असं नाही. ओके सर्वाधिक लांबीची ट्रेन सुपर वासुकी, या ट्रेनचा मार्ग कोरबा स्टेशन ते राजनांदगाव आहे. 9 उद्योगांना बौद्धिक संपदा मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत 10 लाख रुपये मिळतात. आर्थिक उदारीकरणाला अर्थसंकल्पात 24 जुलै 2021 रोजी 30 वर्ष पूर्ण होत आहेत. काय एवढं महत्त्वाचं नाही. चला एक लक्षात ठेवा, सेज कांडला जे आहे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलनं प्लॅटिनम रेटिंग दिलेलं आहे. दॅट्स इट, काय एवढं महत्त्वाचं नाही. बाकी काय विचारायचं ते विचारू शकता तुम्हाला. काय विचारायचं तर विचारू शकता. टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 चा बघा ना काढून कोण आहे ते. तो काय याच्यामध्ये येत नाही, तो करंटचा मुद्दा आहे. आपण एक टाकलाय तो. ओके हा काय विचारायचं तर विचारा मित्रांनो. चला तर आपल्या जवळपास घडामोडी झालेल्या आहेत अर्थशास्त्राच्या. एक शेवटी एक अजून एक 10-15 दिवसांनी एक अर्थशास्त्रावरला लेक्चर घेतो की ज्यामध्ये जे काही स्कीम आहेत दरवर्षी. आता मागच्या वेळेस 30 एप्रिल 2022 जुन्या आणि नव्या स्कीम आपण घेणार आहोत. त्यामध्ये जवळजवळ 5 प्रश्न 15 पैकी फक्त स्कीमवर विचारलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे तर तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर घेऊया, नाही तर असं काही नाही. आपले बुक कधी येणार आहे? येईल 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 17 फेब्रुवारीला पुस्तक येणार आहे. ओके मार्च मध्ये हिस्ट्री नोट्स
मार्च मध्ये येतील. ज्योग्राफीचा लेक्चर लवकरच घेऊया आपण. इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत, त्या टॉपिकमध्ये काय केलं पाहिजे, एक दोन चार दिवसामध्ये मी टाकेल ते. अरे बऱ्याच तुम्हाला माहिती आहे सगळ्या अडचणी काय आहेत ते, बरोबर. त्यामुळं थोडंसं वेळ जातो, कुठंतरी एखाद्या ठिकाणी वेळ गेला की मग ते थोडं फरक पडतो. पण नक्की जेवढं जास्तीत जास्त मला तुम्हाला देता येतील ते मला माहिती आहे की रे बाबा तुम्ही जे किती म्हणजे वाट बघत असतात, मग त्या जेवढं लवकर होतील तेवढं लवकर मी ते घेत जाईल. कंबाईन जर तुम्हाला व्यवस्थित पास व्हायचं असेल गोपालजी, तर निश्चिंत आपली स्ट्रॅटेजी प्रॉपर पाहिजे, स्टेटबोर्ड रेफर केले पाहिजे सुरुवातीला, म्हणजे आपल्या कन्सेप्ट थोडं व्यवस्थित पाहिजेत, आणि जे काय आहे जगा आपण अभ्यास करतो आहे त्यामध्ये आपले वीक पॉईंट काय आहेत ते पहिलं बघायचं, की माझा रिझल्ट कशामुळे जातो आहे, मॅथ रिझनिंगमुळे जातो आहे, करंटमुळे जातो आहे, सायन्समुळे जातो आहे, का इकॉनॉमिक्समुळे जातो आहे, कशामुळे जातो आहे, मला मार्क कोणत्या विषयामध्ये कमी येत आहेत हे पहिलं आपलं ओळखलं पाहिजे, आणि त्या विषयावर जास्तीत जास्त थोडंसं वर्क केलं पाहिजे, आणि आपला कुठं मार्क वाढवता येतील त्यावर जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. दररोज मॅथ रिझनिंग असेल किंवा करंट असलेला वेळ दिला पाहिजे, आणि ज्या ज्या टॉपिकवर प्रिव्हियस इयरला प्रश्न आलेले आहेत ते 17 पासूनचे आतापर्यंतचे पेपर काढून बघायचं, आणि त्या टॉपिकला जास्त फोकस करायचं, जेणेकरून आपले परफेक्शन्स येतील. ते त्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केलात तर नक्की मार्क वाढतात. ओके प्रतीक्षा, थँक्यू थँक्यू. आपल्या पीडीएफ याच्यावर मिळेल, कशावर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. ओके आता आयोगानं फेब्रुवारीमध्ये येईल म्हणून सांगितलंय, आता कधी येईल ना मग. ओके ॲड म्हणतायत ते. हो हो हिस्ट्री घेऊ, बरं. हिस्ट्रीचं लेक्चर घेतलं ना आपण, मायक्रो ॲनालिसिस हिस्ट्रीचं घेतलंय. आर के नॉलेज, बर सर घेतलंय. बेंद्रे घेतलंय हिस्ट्रीचं लेक्चर. काय विचारायचं अजून का थांबू? विचारू शकता, आणि ज्याला काय अडचणी आहेत तर त्यांनी डायरेक्टली. बॅच कधीपासून चालू झाली? बरेच दिवस झाले बॅच सुरू होऊन. आता एक मला वाटते टार्गेट 2 सुरू होणार आहे. कधी सुरू होणार आहे सर? उद्यापासून ॲडमिशन सुरू आहे टार्गेट 2 चे. ओके, जे रजिस्ट्रेशन केले आहेत विद्यार्थी त्यांना जे काय आहे ते म्हणजे मिळेल ते, बरोबर. महेश नक्की नक्की, मी दिलेले मायक्रो ॲनालिसिसचे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. 90% प्रश्न त्यावरच येतील. 10% एखादा प्रश्न इकडे तिकडे जाऊ शकतो पण 90% त्यावरच येतील. लोकसेवा अकॅडमी आणि पब्लिकेशन असं नाव आहे टेलिग्राम चॅनलचं. ओके महेश पठारे माझं नाव घ्या सर. बर बर, गौरव
मिळतील आपल्या सॉरी कुठल्या मॉलवर वगैरे मिळतील. ऑनलाईन अवेलेबल पण आहेत. गौरव अजून काय विचारायचंय? सारंग जाधव जास्त काही इन्फॉर्मेशन ठेवायची इच्छा आहे का? बरोबर ना, कोर्ट मॅटर चालू आहे, असू द्या ते काय. ते कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर सांगू तुम्हाला निश्चिंत. आपणाला पण सेंट्रल गव्हर्नमेंटने कॉपीराइट दिलेला आहे, ओके, त्यामुळं काही विषय नाही. आता का केलंय, कशामुळं झालंय ते सगळं आपण ते न्यायालयात बघूया. हो लवकर सुरू होईल. नाही नाही असू द्या सारंग, काय विचारलात काही वाईट वाटणार नाही मला, ओके. आणि जे काही आहे ते न्यायालयामध्ये होईल. तुम्हाला वाटलंच तर मी टेलिग्रामवर सगळे आपले रजिस्टर नंबर टाकतो, म्हणजे जर सेंट्रल गव्हर्नमेंटनं भारत सरकारनं आपल्याला पण कॉपीराइट दिलेले आहेत, ओके, त्यामुळं असा विषय नाही. त्या गोष्टीमध्ये असू द्या, ते शेवटी जे काय आहे ते आपण न्यायालयामध्ये बघूया. सर कंबाईनची प्रीची निघत नाही आहे, काय केलं पाहिजे? पूजा अभ्यास केला पाहिजे. जेवढं समोर जाल तेवढं काही ना काही घडत असते, त्यामुळं विचार नाही करायचा, असू द्या. सर रोज लाईव्ह लेक्चर घ्या ना, म्हणजे शक्य असेल तेवढे घेतो मित्रांनो, एवढं शक्य होत नाही, जेवढं शक्य झालं तेवढं मी घेत जाईल. ओके, मग ते ऑनलाईनला आपल्या सर जे काय नोट्स अवेलेबल आहेत ते टाकायला सांगा, ओके, वेबसाईटवर सांगतील, ते भेटतील भेटतील, सायन्सच्या नोट्स पण भेटतील. असू द्या सर, ओके, दॅट्स इट. चला तर मी या ठिकाणी थांबतो. आता अपडेट होऊन जे आहेत ते सगळ्या नोट्स येतील, जे काही येतील नोट्स ते सगळ्या अपडेट होऊन येतील. आणि आता जे जुन्या नोट्स अवेलेबल आहेत त्या नोट्स घेऊ शकता, ओके, जे काही ज्योग्राफी असेल किंवा मग हिस्ट्री असेल, ओके, इंडिया हिस्ट्री वगैरे जे काय आहेत त्या नोट्स नवीन येतील. सतरा फेब्रुवारीला बुक येणार आहे आपलं जे काय, आणि खूप आउटस्टँडिंग चेंजेस केलेले आहेत जे काय आपल्या कंबाईनच्या बुकमध्ये, त्यामुळं बिंदास राहा, ओके. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो मी आता. ऑल द बेस्ट सर्वांना, खूप खूप शुभेच्छा. लवकरच आपण जे काय आहे ज्योग्राफी वगैरे मायक्रोअनालिसिस घेऊन येऊया. धन्यवाद.